mike 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 hello everyone hello so yes मी दिसते रे सांगा मला हॅलो तेश्वर, आकाश आणि राधा सेमिनार तो एवरीवन हॅलो पण आजचं जे लेक्चर आहे याच्यामध्ये महाराष्ट्रातले खूप सारे उठाव वगैरे जे आहेत ते उठाव समजून घेणार होतो ओके यस आज बंद पुढचं करूया दैट्स गुड थँक यू आपल्या टेक्निकल टीमने छानपैकी लेक्चर चाललं आहे लक्षात येत असेल तर आपण आपल्या नव्या स्टुडिओ मध्ये आहोत आपला पीडब्ल्यूडीचा चा एकदम नवा फोरा स्टुडिओ तयार होत आहे स्टुडिओ सातचं लेक्चर महाराष्ट्र बघायचं त्या लेक्चर होतील त्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला पुढे खूप साऱ्या ह्याच्यामध्ये आवाज क्लिअर आहे ना आता आता येईल येईल आवाज येईल समीना येतोय आता बघा व्हॉल्यूम तसा फुल आहे व्हॉल्युमला बटनच फुल असणार फुल छान आहे ना पेन पेन येस त्यां पण तरी तोपर्यंत थोडासा ते करूया काय म्हणतात भाग बदलूया पण जो भाग शिकणार आहोत त्याला आपण महाराष्ट्रातील उठाव असं नाव दिलेलं महाराष्ट्रातील उठाव हे ह्यासाठी म्हणायचं उठाव काय असतो ते दो, थोड्या दोन तीन गोष्टी आपण समजून आधी उठाव चळवळ आणि आंदोलन ह्यात सगळ्यांमध्ये काय फरक असतो हा भाग जो आहे तो आपल्याला समजून लक्षात ओके तो उठाव असं हॅलो हॅलो हो आता आता कसं आहे हॅलो 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 अंजली राधा तमीर, राजश्री सगळ्यांनी सांगा मला आवाज कसा आहे के येस आवाज ब्रेक होतोय असं म्हणतात ते हॅलो 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 माझा मोबाईल तर तसं माझ्यापासून लांब ठेवला आहे मी खूप ओके येस हॅलो 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 आवाज येतोय छोटीशी okay. टेक्निकल सेटिंग होत असते मुलांनो ओके okay. yes. येस येतोय आता चांगला आता फुल आहे ना हां हां तेच समोर माईक जवळ आणायला सांगितलं त्यांनी मला आणि झालं त्याच्याने एकदम मस्तपैकी आवाज हे चालतं का काही आहे का ह्याच्यात आहे हर लक्षात ओके okay. येस yes. चलो आता क्लिअर आहे ना छान चला सुरू करूया आपण आपला जो लेक्चर आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले प्रारंभिक उठाव हा वाला आपला आजचा टॉपिक आहे पण नुसतं प्रारंभिक उठाव म्हणून चालणार नाही प्रत्यक्षामध्ये आपल्याला खूप सारे उठाव जे आहेत ते बघायचे ओके एक 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 उठाव जे आहेत ते समजून घेऊया आणि त्या सगळ्या उठावांचा आपण अभ्यास करायचा प्रयत्न करूया ओके येस एक दिसतंय ना रे मुलांना ओके येस थोडस तुम्ही पण समजून घ्या मी पण समजून घेतो आलं लक्षात आपलं आजचं जे लेक्चर आहे ते नव्या स्टुडिओमध्ये आहे तुम्हाला आवाज क्लिअर आला पाहिजे आणि मी जे लिहितोय ते नीट दिसलं पाहिजे बाकी काही इश्यू असेल तर इग्नोर करा लक्षात ओके आपला जो पहिला उठाव आपल्याला समजून काय करायचं आधी सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊ तीन शब्दांना उठाव काय असत ओके मराठी भाषेतले हे शब्द आहेत उठाव चळवळ ओके आणि आंदोलन ओके कुणाला माहिती आहे रे ह्याच्यातला फरक कुणाला माहिती आहे काल किती जण तुमच्यापैकी होते रे सारथी बॅच मध्ये किती जण होते तुमच्यापैकी ओके okay? बघा आपण सांगायच्या आधी त्यांना प्रॉब्लेम लक्षात आला त्यांनी क्लियर पण केला ठीक नाही ओके येस ऑल क्लिअर सर येस yes. मला सांगा काल किती जण सारथी बॅचला होते ओके मोर देन मला तिथे चारशे पाचशे मुलं तरी लाईव्हच दिसत होती ओके okay? आणि इतक्या वेगात चॅट येत होते इतक्या वेगात चॅट येत होते काय सांगू तुम्हाला बाप रे मला वाचता येत नव्हतं मला सांगावं लागलं मुलांना की थांबा जरा मला कोणाचाच मेसेज वाचता येत नाही म्हणून अल लक्षात ओके येस हरकत नाहीये जर तुमच्यापैकी कुणीही काल मॅरेथॉनला नसेल तरी आलं लक्षात ओके okay? आपण इथे सगळा भाग कव्हर करणारच आहोत त्याचा काही प्रश्नच नाहीये लक्षात ओके okay? राजश्री होती येस बरोबर आहे धीरज पण होता आहे की नाही ओके येस प्रतीक पण होता आहे की नाही ओके कालची तुम्ही ही पण बघितली असेल पीपीटी बनवताना एक स्पेशल टेक्निक वापरली होती आपण रॅन्डमायझेशन फार काही रॉकेट सायन्स नाहीये पण अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात ओके म्हणजे तुम्ही सगळ्यांनी रॅपिड फायर नावाची एक गोष्ट शिकली असेल रॅपिड फायर आठवतं का तुम्हाला ओके okay. रॅपिड फायर ओके okay. रॅपिड फायर म्हणजे तुमचा मित्र किंवा मैत्रीण असेल तर ओके okay. ती तुम्हाला काय करणार प्रश्न विचारणार खूप सारे अभ्यासाचे ऑब्व्हियसली लक्षात ओके आणि मग ते खूप सारे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांचे तुम्ही खपखप खपखप खप उत्तर द्यायचं जर पाच सेकंदाचं उत्तर दिलं नाही तर तुमचं उत्तर काउंटच नाही होणार त्याच्यामध्ये ओके yes. ह्याला म्हणतात रॅपिड फायर लक्षत ओके मग हे रॅपिड फायर जे आहे या रॅपिड फायर सारखा काल आपण सगळं अख्खा मॅरेथॉन केलेला खूप सारा कंटेंट कव्हर करायचा प्रयत्न केला जवळपास साडेपाच सहा तास आपण सोबत होतो काल आहे की नाही ओके okay? आणि शिवाय अग्निपंख बॅचचे दोन तास आता साडेसात तास काल मी तुमच्या सोबत होतो कालचं अग्निपंख बॅचचं लेक्चर किती जणांना बघायला मिळालं नाही okay? अग्निपंख बॅचचं लेक्चर आपल्या चॅनलवरती व्हिडिओज मध्ये जा तिथे सापडेल तुम्हाला ओके अपलोड केलेला आहे ओके तिथे सापडेल अग्निपंख थ्री हिस्ट्री असं जरी शोधलं तरी सापडेल अल लक्षात ओके यस असं शोधा सापडेल कालचं लेक्चर महत्वाचं आहे बरं का अल लक्षात ओके ब्रिटिशांचं प्रशासन कसं प्रस्थापित झालं हे काल सांगितलेलं आहे अल लक्षात ओके काही हरकत नाही सुशील डोंट वरी ओके किती वेळ रे बेटा तुम्हाला अजून ना करा 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 म्हणजे आम्हाला शिकवायचंय पुढे okay? yes. चलो हरकत नाहीये ओके okay? सो so, ज्यांना कालचं मिळालेलं नाही आजचं लेक्चर झालं झालं ते ओपन करा आणि कालचं लेक्चर पण बघून घ्या बरं का ओके okay? आणि कालच्या लेक्चरमध्ये छोटासा होमवर्क पण दिला होता तो होमवर्क पण करा ओके सर हरकत नाही कम बॅक टू द ओरिजिनल पॉईंट तुम्ही आम्हाला उठाव चळवळ आणि आंदोलन ह्याच्यामधला फरक सांगत होता आणि मी विचारलं पण तुम्हाला तोंडी की तुमच्यापैकी किती जणांना ह्याच्यातला फरक माहिती आहे कुणाला माहिती नाही तर मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिल्यांदा असतं की आंदोलन आंदोलन काय असतं आंदोलन प्रस्थापित प्रशासनाच्या विरोधात असत ओके okay, कुणाच्या विरोधात प्रस्थापित प्रशासनाच्या विरोधात असतो लक्षात उद्देश काय असतो कुणाच्या विरोधात हा सांगितला ओके okay, आता उद्देश काय उद्देश काय असतो मागणी मान्य करून घेणे okay, म्हणजे प्रशासन उलथवून टाकणे हे उद्देश आहे का Okay, प्रशासन उलथवून टाकणे हा उद्देश असतो का आंदोलनाचा नाही मागणी मान्य करून घेणे हा उद्देश असतो आंदोलन या शब्दाचा अर्थ हे ओके येस okay? खूप yes, मोठ्या ग्रुपनी प्रशासनाच्या विरोधात निदर्शने बघा इथे सांगितलं कुणाच्या विरोधात उद्देश काय मार्ग कोणता के okay, मार्ग कोणता हिंसात्मक किंवा अहिंसात्मक किंवा अहिंसात्मक दोन्ही मार्ग असतात ओके मग असे कोणते हिंसात्मक मार्गामध्ये दंगली वगैरे असतात विच इज नॉट ऍक्सेप्टेबल रॉंग आहे ओके अहिंसात्मक मार्गामध्ये मूक मोर्चा नुसता मोर्चा संप ओके अशा प्रकारच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये अहिंसा नसते अल्लक्षात ओके येस सर आंदोलन म्हणजे काय हे आम्हाला समजलं आंदोलन म्हणजे काय हे आपल्या लक्षामध्ये आले अल्लक्षात ओके उठाव म्हणजे काय समजून घेऊया उठाव कुणाच्या विरोधात कुणाच्या विरोधात प्रस्थापित प्रशासनाच्या विरोधात ओके okay? प्रस्थापित प्रशासनाच्या विरोधात असतो लक्षात ओके येस मग उद्देश काय ओके okay? उद्देश काय उद्देश असतो प्रशासन उलथवून टाकणे ओके okay? प्रशासन उलथवणे म्हणजे सरकार पाडणे नवीन सरकार प्रस्थापित करणे ओके येस सो उद्देश काय असतो सरकार उलथवणे मार्ग कोणते ओके okay? शक्यतो सशस्त्रच असतो उठाव अल लक्षात उठाव जे असतात शक्यतो सशस्त्र असतात अल लक्षात ओके okay? पण नुसते सशस्त्र नाही तर वेगवेगळे अन्य मार्ग पण आहेत पण जेव्हा प्रशासनाला उलथवण्याचा प्रश्न आहे तेव्हा ऑब्विसली तुम्हाला लढाई करावीच लागणार आहे सो शक्यतो सशस्त्र असतात उठाव जे असतात शक्यतो कसे असतात सशस्त्र असतात आंदोलनाचे एखादं एक एक्झाम्पल सांगा सर आम्हाला लक्षात ओके स्वातंत्र्याच्या नंतर झालेले आंदोलन कामगार आंदोलन ओके शेतकऱ्यांचे आंदोलन स्वातंत्र्याच्या आधी झालेल्या आंदोलनामध्ये काल आपण महात्मा गांधींचे तीन आंदोलन बघितले होते कोण कोण होते त्यांनी सांगा फटफट ओके महात्मा गांधींच्या इनिशियल फेज मध्ये जे तीन आंदोलनं झाले होते ती आंदोलन कोण कोणती आंदोलनं होती सगळ्यात पहिलं आंदोलन होत खेडा आंदोलन ओके मग त्याच्यानंतर खेडा म्हणायच्या ऐवजी सगळ्यात पहिलं हे नव्हतं सगळ्यात पहिलं कोणतं होतं कोण सांगणार मला बिहारमध्ये हे हिंट दिली तुम्हाला बिहारमध्ये पाहिजे तर शॉर्ट फॉर्म पण लिहितो लक्षात ओके येस आता सांगा कोणतं आहे पहिलं एक छोटस भाग बहुतेक डिले खूप आहे डिले आपल्या चॅटर मध्ये लेक्चर मध्ये डिले असतो ना अच्छा बरोबर okay, चंपारण खेडा बरोबर चंपारण आहे खेडा आहे अहमदाबाद आहे लक्षात ओके okay? येस yes, चंपारण जे आहे ते कोणाचं शेतकऱ्यांचा खेडा काय शेतकऱ्यांचं अहमदाबाद काय लेबरचं हे आंदोलन आहे त्या आंदोलनांचा उद्देश ब्रिटिशांना उलथवून पाडणे हे होतं का नाही मागण्या मान्य करून घ्यायच्या होत्या अ लक्षात आज सारथीचं लेक्चर नाही का आज आहे ना बेटा सारथीचं लेक्चर शंभर टक्के आहे सारथीचं लेक्चर ओके पुढचा विषय असणार आज मला वाटतं माझा चौथा विषय होता ना आता आज पाचवा विषय असणार अल लक्षात ओके येस सो सारथीचं लेक्चर आहे ओके येस सर चंपारण खेडा आणि त्याच्यानंतर तिसरं काय आहे अहमदाबाद मुंबई ओके बारडोली हे सगळे काय होते आंदोलन होते अल लक्षात मागणी मान्य करून घेणे हा उद्देश होता उठावाचे उदाहरण सांगा उठावाचे उदाहरण सांगा अठराशे चा उठाव सगळ्यात मेन अठराशे चा उठाव ओके भिल्लांचा उठाव रामोशांचा उठाव आपण हे सगळे बघणार होत आज हे नाही हे उरलेले सगळे बघणार आहोत अठराशे सत्तावनच्या उठावाचं सेपरेट चा सेपरेट लेक्चर ॲड केले मी आलं लक्षात ओके येस भिल्लांचे उठाव रामोशांचे उठाव हे सगळे उठाव जे होते ते तिथल्या तिथल्या स्थानिक प्रशासनाला उलथवून टाकणे या उद्देशाने होते अल लक्षात ओके येस yes, चळवळ काय असते चळवळ कुणाच्या विरोधात चळवळ okay, काय असते चळवळ कुणाच्या विरोधात तर कुणाच्याच नाही चळवळ कुणाच्याच विरोधात नसते लक्षात चळवळ जी असते उद्देश काय असतो उद्देश काहीतरी सामाजिक उद्देश साध्य करणे लक्षात सामाजिक उद्देश साध्य करणे अल लक्षात okay? सामाजिक उद्देश साध्य करणे मार्ग कोणते मार्ग कोणते सामूहिक प्रयत्न okay? सामूहिक प्रयत्न हे तीन आहेत अल लक्षात सत्याग्रह म्हणजे काय व करूया आपण चर्चा खरं आपल्याला हरकत नाही अशी चर्चा करायला तुमच्या शंकांची अल लक्षात आपण okay? असं लेक्चर ठेवलं पण पाहिजे एक शंकांवाल लेक्चर आहे की नाही ओके सो okay? yes. so, पहिला कुणाच्या विरोधात कुणाच्याच नसते चळवळ कुणाच्याच विरोधात नसते लक्षात ओके उद्देश असतो सामाजिक उद्देश मार्ग असतो सामाजिक प्रयत्न उदाहरणार्थ सांगा उदाहरणार्थ मराठी भाषेच्या संवर्धनाची चळवळ मराठी भाषेच्या संवर्धनाची चळवळ ओके मराठी भाषेच्या संवर्धनाची चळवळ बरोबर आहे आहे की नाही हा बरोबर समलैंगिक लोक त्यांची जी चळवळ करतायत ते मी टू मुवमेंट जी आहे ती पण चळवळ आहे बघा ना तुम्ही मी टू मुवमेंट कुणाच्या विरोधात आहे कुणाच्याच नाही समाजामधलाच एक घटक आपल्या भगिनी ज्या आहेत ओके त्या समाजामधलाच दुसरा घटक यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करताय की आमच्यावरती हे आ, अमुक अमुक गोष्टीचा वा एक वाईट एक्झाम्पल होऊन गेलेला आहे अल्लक्षात लक्षात ओके संयुक्त महाराष्ट्र चळवळ व्हेरी गुड लक्षात पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीपेक्षा आंदोलन जास्त आहे बेटा अल लक्षात संयुक्त महाराष्ट्र चळवळीपेक्षा आंदोलन जास्त आहे त्याच्यामध्ये चळवळ हा उद्देश पण आहे आणि आंदोलन हा उद्देश पण आहे चळवळीचा अजून एक उद्देश इथे लिहायचा राहिला तो म्हणजे सामाजिक अवेअरनेस वाढवणे अवेय तो, तो बघा इंग्लिश शब्द मराठीत लिहिलाय मी लक्षातो ओके सामाजिक अवेअरनेस वाढवणे अल्लक्षात ओके okay? हा सुद्धा चळवळीचा अजून एक उद्देश असू शकतो अल लक्षात ओके सो okay? so, माझी इच्छा अशी आहे मुलांनो की तुम्ही आता सगळे राज्यसेवावाले वाले विद्यार्थी आहात राज्यसेवासोबत तुमच्यातले बरेच जण जे आहेत हे बरेच जण काय असतील बरेच जण युपीएससी पण प्रिपेअर करत असतील युपीएससी प्रिपेअर करत असाल तर आपण कधीतरी रायटिंग साठी सुद्धा भेटू ओके okay? रायटिंग स्किल्स उत्तरांचे टाईप्स असे बरेचसे भाग जे आहेत ते आपण करत असतो त्याच्यामध्ये okay? भेटू ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही मराठीतले उत्तर लिहित असाल मराठी भाषेतून उत्तर लिहित असाल तर योग्य त्या ठिकाणी चळवळ योग्य त्या ठिकाणी आंदोलन आणि योग्य त्या ठिकाणी उठाव हा जे आहे हा शब्द वापरायला लागेल okay? येस सर सर याला इंग्रजी प्रतिशब्द आहेत का आहेत ओके okay? उठावाला इंग्लिश मध्ये म्हणतात रिव्होल्युशन okay? रिव्होल्युशन ह्या शब्दाचा खरं खरं भाषांतर आहे लक्षात ओके पण रिव्होल्युशन म्हणा अजून एक शब्द आहे रिव्हॉल्ट अजून एक शब्द आहे कूप ओके शक्यतो जेव्हा उठाव सैनिकांच्या छावणीत होतो तेव्हा त्याला कूप म्हणतात शक्यतो उठाव जेव्हा नागरिक घडवून आणतात तेव्हा त्याला म्हणजे खूप मोठा ग्रुप घडवून आणतात तेव्हा त्याला रिव्हॉल्ट असं म्हणतात आणि जेव्हा ठराविक व्यक्तींचा समूह घडवून आणतात तेव्हा त्याला रिव्होल्युशन म्हणतात अल लक्षात ओके okay, येस yes. सत्याग्रहाकडे येणार आहे मी काळजी करू नका ओके आंदोलनाला आहे का लक्षात ओके आंदोलनाला शब्द आहे का आहे आंदोलनाला शब्द आहे मुमेंट ओके आंदोलनाला शब्द आहे मुमेंट अल लक्षात ओके येस आणि चळवळीला शब्द आहे का तर चळवळीला काहीच शब्द नाही आहे इंग्रजी भाषेमध्ये ओके मग okay? चळवळ या शब्दाला बऱ्याच वेळा आंदोलनचा मुवमेंट हा शब्द वापरला जातो बऱ्याच वेळा रिव्हॉल्ट हा शब्द रिव्होल्युशन हा शब्द कूप हा शब्द वापरला जातो अल लक्षात ओके okay? किंवा आपण असं म्हणूया पब्लिक एफर्ट्स आणि म्हणून मी खूप मुलांना असं सा सांगत असतो मुलांना की कधी कधी कसं असतं माहिती का भाषांतर सध्या असा फरक कोणीच सांगितले नाही सर व्हेरी नाईस थँक्यू ओके थँक्यू समीना ओके माझं तर काम आहे ना विद्यार्थ्यांना सगळं समजून सांगणे मी तुम्हाला सांगतो झालंय काय स्पर्धा परीक्षा मध्ये मी गेली बारा वर्ष झाले आणि हा बारा वर्षाचा पिरियड जो आहे हा बारा वर्षाचा पिरियड मी म्हणताना सुद्धा म्हणतो की स्पर्धा परीक्षा शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी क्रांतीचा पिरियड आहे माझ्याकडे बरेच विद्यार्थी जे येतात त्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी असे असतात हे कुठल्या तरी शिक्षकाकडून शिकून आलेले असतात ओके okay, हे शिक्षक कोण असतात हे नव्याने आता स्पर्धा परीक्षांच्या मधून बाहेर आलेले किंवा असे कोणीतरी लोक असतात जे आता छानपैकी त्यांना कन्सेप्ट स्वतःला क्लिअर असतात म्हणून ते विद्यार्थ्यांना शिकवायला लागतात लक्षात पण असं नाही चालत नुसतं एवढंच नाही विद्यार्थी म्हणूनच नाही आजकाल बाजारामध्ये मटेरियल पण अशा प्रकारचं झालेलं आहे की ते मटेरियल इंग्लिश मटेरियलचं भाषांतर असतं लक्षात ओके पण इंग्लिश मटेरियलचं भाषांतर कुणी पण केलेलं असतं रँडम कुठल्या पण माणसाने केलेला असं असं नाही ना चालणार लक्षात ओके कुणी पण भाषांतर केलेलं नाही मग हे काय करतात लगेच वंगभंग आंदोलन जिथे लिहायला पाहिजे होत ओके वंगभंग आंदोलन जिथे लिहायला जा पाहिजे होतं तिथे लिहून टाकतात वंगभंग लक्षात वंगभंग चळवळ समजलं तुम्हाला फरक कळतोय का दोन्ही मधला वंगभंग आंदोलन काही सामाजिक काही उद्देश साध्य करण्यासाठी कविता पाठ करण्यासाठी होतं का अ लक्षात ओके okay? इथे तुम्हाला दिसते का थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं मराठी भाषा संवर्धनासाठी केलेली चळवळ ही काय प्रशासनाच्या विरोधातली चळवळ आहे का आहे का प्रशासन कॅमेरा इथे okay? कॅमेऱ्याकडे बघितलं की मी तुमच्याकडे बघतोय अशी तुम्हाला फिलिंग येते आहे की नाही ओके okay? सो so, प्रशासनातली चळवळ आहे का प्रशासनाच्या विरोधातली चळवळ आहे का आहे की नाही ओके okay? दोन हजारच्या पंचवीस साठी प्रिलिम साठी चालेल ना सर हे लेक्चर हो शंभर टक्के चालेल पण तरी माझा मेन फोकस जो आहे तो आत्ताच्या कंबाईनच्या मुलांच्या पेपरसाठी आणि राज्यसेवाच्या मुलांच्या पेपरसाठी असं चाललेलं आहे okay? पण दोन हजार पंचवीस साठी चालेल का तर येस शंभर टक्के चालेल का नाही चालणार बेटा हल लक्षात ओके okay? येस समजलं सर आम्हाला सो तुम्ही विद्यार्थी म्हणून काय करायचं थोडंसं लक्ष ठेवायचं आणि योग्य ते भाषांतर तुमच्या उत्तरांमध्ये व्यक्त व्हायला पाहिजे बरेचसे मुलं सांगत असतील काय माणूस आहे राव लेखी परीक्षेबद्दल सांगत बसले आमची लेखी परीक्षा आहे का आत्ता पण तुमची मुलाखत असणार मुलांना लक्षात ओके आणि मुलाखतीमध्ये तुम्हाला तोंडी उत्तर द्यायची आहेत आणि तोंडी उत्तरांसाठी असं नाही आहे की तुमची मुख्य परीक्षा क्लिअर झाल्यावर मी तुमची तयारी करून घेऊ शकणार आहे की नाही तुमच्या उत्तरांची तयारी, तयारी आजपासून करायची आहे प्रिलिम्सच्या अभ्यासातून करायची आहे प्रिलिम्सच्या अभ्यासामध्ये जो कंटेंट आहे तो प्रिलिम्सच्या वेळीच क्लिअर झालेला पाहिजे मेन्सच्या वेळी जो कंटेंट आहे तो मेन्सच्या वेळीच झाला पाहिजे म्हणजे मुलाखतीच्या वेळी मुलाखतीचा कंटेंट प्रिपेअर करतायत बरोबर आहे की नाही ओके हरकत नाही सर आम्ही हा फरक जो आहे हा फरक डोक्यामध्ये ठेवू ओके okay? मग एका विद्यार्थ्याने विचारलं सत्याग्रह म्हणजे काय okay? आणि छान विचारलं सत्याग्रह म्हणजे काय हे विद्यार्थी कुणी विचारलं मला जरा नाव सांगा आय वुड लाइक टू रिमेंबर हिज नेम अल लक्षातो ओके सत्याग्रह म्हणजे काय नंतर मी चॅट स्क्रोल करून शोधेलच ऑब्विसली अल लक्षात ओके okay? पण सत्याग्रह म्हणजे काय हे कुणी विचारलं मला माहिती करायचंय लक्षात ओके okay? सत्याग्रह म्हणजे काय हे ज्यांनी विचारलं त्यांच्यासाठी छोटासा एक भाग लक्षात ओके okay? येस yes. बघा मी इथे तुम्हाला जे डाय डिफरन्सेस सांगितले त्याच्यामध्ये या आंदोलनामध्ये एक प्रकार सांगितला हिंसात्मक दुसरा प्रकार सांगितला अहिंसात्मक लक्षात अहिंसात्मक आंदोलन जे आहे त्याला, okay? त्याला सत्याग्रह हे नाव असत अहिंसात्मक आंदोलन जे आहे त्याला सत्याग्रह आकाशने विचारलं का ओके okay. छान आकाश छान चाललाय बेटा अभ्यास शंका काय विचारावी हे सुद्धा योग्य असतं काही काही विद्यार्थी छान शंका विचारतात लक्षात ठेवायला पाहिजे आपण टीचरची जबाबदारी असते ती ओके सो अहिंसात्मक आंदोलन जे असतं त्याला सत्याग्रह असं म्हणतात त्याला सत्याग्रह हे नाव का पडलं तर ते नाव महात्मा गांधींनी दिलं त्याला लक्षात ओके आणि त्याच्यामुळे सत्याग्रह हे जे आहे ते आंदोलनामधला अहिंसात्मक मार्ग आणि अहिंसात्मक म्हणजे पराकोटीची अहिंसा समोरचा गळ्यावरती चाकू ठेवून बोलत असेल तरी सुद्धा तुम्हाला अहिंसाच बाळगायचे चेहऱ्यावरती स्माईलच ठेवायचे तुझ्या हिंसेचा माझ्यावरती काहीही परिणाम होत नाही असं दाखवायचं आलं लक्षात ओके येस सो so, ह्याला म्हणतात अहिंसा ओके येस सर समजला मला या लेवलला जाऊन जेव्हा तुम्ही एखादं आंदोलन करता मग परत आंदोलनाचे मूळ गुणधर्म आहेतच मूळ गुणधर्म म्हणजे कोणाच्या विरोधात तर प्रशासनाच्या विरोधात उद्देश काय तर मागणी मान्य करून घेणे आणि ते त्याचे मार्ग कोणते तर मग मं, मं, आले मूक मोर्चे आले बघा तुम्ही महात्मा गांधींच्या ह्याच्यामध्ये हेच दिसत आलं लक्षात ओके येस सर समजला आम्हाला की हा सगळा भाग जो आहे तो अशा पद्धतीने स्पर्धा परीक्षांमध्ये काय असतो असतो आज आपल्याला जो भाग शिकायचा आहे तो भाग आहे उठावांच्या बाबतीचा ओके okay? खूप सारे छोटे छोटे उठाव झाले असं नाही आहे की प्रशासन उलथून टाकण्यासाठी नेहमीच खूप मोठ्या स्केलवरती काहीतरी व्हायला पाहिजे प्रशासन उलथवून टाकण्याचा प्रयत्न लिटरली चार माणसं एकत्र येऊन पण करू शकतात त्यालाही उठावच म्हणायचं तर रे हिस्ट्रीने त्याला रेकग्निशन दिलेलं असेल तर त्याला सुद्धा उठावच म्हणायचं आलं लक्षात ओके येस सर समजलं आम्हाला की प्रशासनाने प्रशासन उलथून टाकण्यासाठी केलेले जे प्रयत्न आहेत त्याला आपण उठाव म्हणणार आहोत ओके okay? yes. मग कोणते कोणते उठाव बघायचे ओके okay? या उठावांचं वर्गीकरण आधी करून घेऊ नाव तरी तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत शेवटी आपल्याकडे दोनच तासाचं लेक्चर असतं अल लक्षात ओके okay? येस yes. आधी यादी तयार करू आणि मग एक एक हे एक 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 तयार करू म्हणजे असं जर झालं समजा दोन तास संपले तर तुम्ही नंतर त्या विषयाचा सर्च करून तुम्ही थोडीशी माहिती करू जमा करू शकाल अ लक्षात ओके okay, सगळ्यात पहिल्यांदा उठाव जे आहेत त्या उठावांचे रॅन्डम काही उठाव झाले होते त्या उठावांचे म्हणजे अगदी कधी एकदम इनिशियल फेज मध्ये झालेले उठाव लक्षात असे किती आहेत असे चार उठाव आहेत अल लक्षात पहिला उठाव आहे आप्पासाहेब भोसल्यांनी केलेला उठाव अल लक्षात आप्पासाहेब अप्पासाहेब भोसले ओके भोसले यांचा उठाव ओके उठाव म्हणलं तर काय काय लक्षात ठेवायचं सगळ्यात पहिल्यांदा उठाव म्हणलं तर काय काय लक्षात ठेवायचं सर ओके okay, कुठेतरी दुसरीकडे लिहून द्या आम्हाला इथे लिहून देतो उठाव म्हणलं तर उठावाचं नाव प्रत्येक उठावाला नाव असतं काही ना काही ओके okay, नंबर दोन कुठे झाला नंबर तीन कधी झाला ओके okay, नंबर चार कुणाच्या विरोधात झाला शक्यतो कुणाच्या विरोधात असं सांगितलं तर हा उठाव शक्यतो ब्रिटिशांच्या विरोधात झालेला नाईन्टी नाईन पर्सेंट केसेस मध्ये ब्रिटिश असणार ते हा लक्षात ओके सो okay? so, कुणाच्या विरोधात झाला नंबर पाच उठाव मोडून काढला गेला असणारे ऑब्व्हियसली सो so, कुणी मोडून काढला ओके okay? कुणी मोडला येस okay? yes. आणि त्याच्यानंतर सहावा भाग जो आहे त्याचा ड्युरेशन कालावधी हे कधी म्हणजे कधी सुरू कधी शेवट ओके म्हणून इथे कालावधी असं लिहून टाकू आपण कालावधी आणि अन्य माहिती लक्षात कुठलाही उठाव म्हणला की तुम्हाला एवढे सहा पॉइंट सांगता यायला पाहिजे हा लक्षात येस सर नाव कुठे झाला कधी झाला कुणाच्या विरोधात झाला कुणी मोडला म्हणजे ब्रिटिशांकडून कुठला अधिकारी आलेला तो उठाव मोडून काढण्यासाठी आणि अन्य सगळी माहिती हा लक्षातो अन्य माहितीमध्ये काय काय असू शकतं की व्यक्ती असू शकतात घटना असू शकतात के, क्या स्पेसिफिक गाणं अमुक अमुक उठावामध्ये अमुक अमुक गाणं फेमस झालं असं असू शकतं ओके लक्षात त्या उठावाची स्पेसिफिक घोषणा असू शकते मग असल्या गोष्टी त्या अन्य मध्ये येणार लक्षात ओके बघा सिस्टमॅटिक अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला समजून सांगतोय मी अल लक्षात ओके येस सर समजला आम्हाला सो पहिला उठाव जो आहे तो आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव अल लक्षात ओके येस नंतर आपण इसवीसन वगैरे जे आहे ते बघू दुसरा उठाव जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्याला म्हणतात कोल्हापुरातील गडकऱ्यांचा उठाव त्याला नुसता गडकऱ्यांचा उठाव असं म्हणलं तरी चालेल ओके okay? गडकऱ्यांचा उठाव ओके okay? त्याच्यानंतर तिसरा उठाव जो आहे त्याला हटकरांचा उठाव हा कुठे झाला होता कोण सांगणार ओके okay? येस yes, एक काम करा फक्त मला फक्त ऑनलाईन विद्यार्थी कोण कोण आहेत हे बघायचंय अल लक्षात ओके okay? त्याच्यामुळे तुमच्यापैकी जे जे विद्यार्थी आता लाईव्ह आहेत त्या त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी फुलस्टॉप टाकायचा अल लक्षात ओके येस तुम्हाला सगळ्यांना माहिती आपल्या फुलस्टॉपचा अर्थ काय असतो लक्षात ओके okay? वही मध्ये तुम्ही नोट्स काढत असाल तरी सुद्धा फुल स्टॉप टाका ओके okay? येस हरकत नाही तुमचे फुल स्टॉप येतात तोपर्यंत मी पुढचं बोलतो हडक हटकरांचा उठाव ओके okay? हटकरांचा उठाव तुमच्यापैकी कुणी पाठीमागे असेल तर हा मेसेज हे वाक्य ऐकल्यानंतर खालचं तो रेड बटन जे आहे स्क्रोल करून एकदम पुढे या अल लक्षात एकदम माझ्यासोबत या लाईव्ह या अल लक्षात ओके येस मयुरी मांडवे सर मी तुमचे रेकॉर्डिंग व्हिडिओ थँक्यू मयुरी थँक्यू लक्षात मी खूप वेळा सांगितलंय इतिहासाचे शिक्षकाचे व्हिडिओ छान वाटत आहेत ह्याचा अर्थ तुम्ही विद्यार्थी म्हणूनच छान आहात ऑलरेडी लक्षात त्याच्यात माझं काही कौतुक नाहीये मी तर इतिहास शिकवतोय त्याच्यात काही नवीन गोष्ट शिकवत नाहीये मी आहे की नाही तुम्ही विद्यार्थी म्हणून छान आहात म्हणून तुम्हाला ते लेक्चर छान वाटतंय लक्षात ओके येस धीरज करण अंजली सुजाता वैभवी अजय यशराज गणेश राधिका सचिन राज विष्णू आणि ऋषिकेश आणि आकाश एवढ्या जरांची नावं मला दिसलेत अल लक्षात उत्तर माहिती नसेल तर काही काळजी करू नका उत्तर माहिती असेल तर आवर्जून सांगा गडकऱ्यांचा उठाव जसं मी म्हणालो कोल्हापूर हटकरांचा उठाव जो आहे हा मराठवाड्यातला आहे अल लक्षात ओके okay? येस yes. चौथा उठाव जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्याला सावंतवाडीचा उठाव म्हणतात उठावाला अजून एक शब्द असतो बंड सावंतवाडी ओके okay, उठाव म्हणजेच बंड ह्याच्यामध्ये काही फरक नाहीये लक्षात ओके okay, उठाव म्हणजेच बंड फक्त वन्स अगेन इंग्लिश मध्ये जसं आहे उठावाला तीन शब्द वापरले आपण रिव्होल्युशन रिवॉल्ट आणि कूप अलक्षात ह्याच्यातला कूप म्हणजे बंड लक्षात जेव्हा सैनिकांनी उठाव केला असेल त्याला बंड म्हणायचं लक्षात ओके okay, येस सर सो सावंतवाडीचा बंड असं त्याला म्हणतात लक्षात ओके व्हेरी गुड मराठवाडा हटकर आणि सावंतवाडी जे आहे हे सावंतवाडी ऑब्व्हियसली सावंत नावातच आहे सावंतवाडीचा बंड लक्षात ओके त्याच्यानंतर रामोशांचा उठाव तर रामोशांचा उठाव एक नाहीये आहे लक्षात ओके ह्याच्यामध्ये खूप सारे उठाव आहे तुमच्या क्लासमुळे माझे हिस्ट्रीचे खूप टॉपिक हवं हां ते पण इझिली थँक्यू अंजली थँक्यू अल लक्षात ओके येस आता रामोशांचे जे उठाव आहेत रामोशांचा उठाव ओके रामोशी रामोशी जे आहेत ह्यांचा जो उठाव आहे हा उठाव जर तुम्ही बघितला तर हे खूप सारे झालेत लक्षात ओके प्रामुख्याने दोन उठाव त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे लक्षात ठेवायचे ते कसे तर उमाजींच्या आधी आणि उमाजींच्या नंतर लक्षात ओके सर उमाजींच्या नंतर म्हणजे ऑब्व्हियसली उमाजी जे आहेत ते त्याचे नेते असणार तो उमाजी नाईक अल लक्षात उमाजी नाईक अल लक्षात ओके आणि उमाजींच्या आधी कोण होते मग नेते तर चित्तूर सिंग नाईक चित्तुरिंग माझा हस्ताक्षर थोडस बोर्ड वरती छान मी एकदम ऑसम हँडरायटिंग आहे बरं का माझी नाही तर तुम्ही म्हणाले असलं घाणेडा माणूस आहे हँड मध्ये माझा हँडरायटिंग वहीवरती खूप छान आहे इथं काय <laughs> सांगू मला लिहिता येत नाही तेवढं अलक्षात प्लस तुमच्यासाठी मोठं मोठा अक्षर काढायचं असतं तो पण एक आहे अलक्षात सो चलो चित्तूर सिंग नाईक लक्षात ओके येस सर हरकत नाही दौलतराव नाईक चितुनसिंग नाईक बरोबर अल लक्षात यशराचा मस्त आहे सत्तू नाईक बरोबर ऑलरेडी बघा तो नाव सांगतोय मी म्हणलं तुम्हाला की रामोशांचे उठाव जे आहेत ते खूप ठिकाणी झाले खूप वेळा झाले अक्षात त्याच्यामध्ये वेगवेगळे नेते होते पण त्याच्यात दोन प्रमुख एक होते उमाजी नाईक आणि एक होते सिंग नाईक रामोशांमध्ये तुम्हाला काही ठरावी आडनाव दिसतील अल लक्षात ओके उदाहरणार्थ खोमणे ओके उदाहरणार्थ नाईक उदाहरणार्थ जाधव हो। जाधव हो पण आणि जाधव हो राव पण लक्षात दोन्ही पण लक्षात okay? जाधव हो। okay? हे ठराविक आढानाचे लोक जे आहेत म्हणजे तुमच्या आमच्या आजूबाजूला आजू असलेले लोक आहेत खूप जणांना असं वाटतं की सर रामोशी म्हणजे कोण होते आम्हाला माहितीच नाही तुमचे मित्र आहेत अल लक्षात ओके okay? येस आहे की नाही येस समजलं सर आम्हाला सो so, हे सगळे जे लोक आहेत ह्यांना आपण रामोशी म्हणतो रामोशी जे आहेत हे रियालिटीमध्ये मॅसेंजर्स होते मॅसेंजर्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मेसेजेस घेऊन जाणे हे त्यांचं काम होत ओके येस ह्याच्यामध्ये अजून एक आडनाव असतं चव्हाण ओके चव्हाण आता तसं बघायला गेलं तर हे सगळे रामोशीच आहेत अलक्षात ओके okay? पण या रामोशांमध्ये सुद्धा प्रामुख्याने तिकडे उठाव घडले पश्चिम महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो तिथे चव्हाण आणि नाईक हे सगळ्यात जास्त दाखव चव्हाण आणि जाधव हो, सॉरी नाईक नाईक चव्हाण आणि जाधव हे सगळ्यात जास्त दिसतात बरोबर रामोशी म्हणजे रामवंशी जे स्वतःला रामाचे वंशज मानतात ते त्यांना राम, रामोशी म्हणतात स्वतःला रामवंशी समजतात बरोबर मेजॉरिटी आपल्याकडे चार प्रकारचे वंश असतात ओके त्या आता मी सोशल स्ट्रक्चर मध्ये जाणार नाहीये इतिहासाच्या टीचरला हे सगळं समजून घेण्यासाठी करावं लागतं म्हणून मी केलंय पण तुम्ही विद्यार्थी म्हणून तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही ओके एक असतात रामवंशी एक असतात कृष्णवंशी असा शिववंशी कुडी नसतो लक्षात ओके okay? पण परत दुसरे अजून वंश आहेत एक असतात चंद्रवंशी त्याला सोमवंशी असं पण म्हणतात अल लक्षात ओके okay? आणि दुसरे असतात सूर्यवंशी लक्षात ओके okay? येस मेजॉरिटी जाती स्वतःला या चार कॅटेगरीजमध्ये कन्व्हर्ट करतात अल लक्षात ओके येस हे सोशल स्ट्रक्चरचा भाग आहे पण आपण आता त्या फंद्यात पडणार नाही लक्षात येस सर आपण सोशल स्ट्रक्चर शिकणार पण नाही इतिहासाचा भागच नाही तो तुमच्या सिलेबसचाच भाग नाही उद्या चलून तुम्ही युपीएससी किंवा लेखी ची तयारी कराल तेव्हा कदाचित मी तुम्हाला शिकवेन अल लक्षात हरकत नाही सो हे सगळे जे आहेत हे रामोशी या रामोशांचे उठाव त्याच्यामध्ये चित्तूरसिंग नाईक उमाजी नाईक असे ते अल लक्षात मग त्याच्यानंतर पुढचा जो उठाव आहे ह्याच्यामध्ये खूप सारे भरपूर मुद्दे आहेत आतमध्ये उमाजी नाईक यांचं कार्य पण खूप मोठं आहे ओके उमाजी नाईकांच्या नंतर असेच अजून दोन लोक आले दौलतराव नाईक आणि भीम नाईक भीमा नाईक अल लक्षात रखवालदार तेलंगणाचे मूळ बरोबर अल लक्षात त्याच्यानंतर दुसरे उठाव जसे हे रामोशांचे उठाव दिस वॉज फिफ्थ कॅटेगरी बट व्हेरी बिग कॅटेगरी लक्षात खूप मोठी कॅटेगरी तशी सहावी कॅटेगरी जी आहे ती पण खूप मोठी कॅटेगरी आहे अल लक्षात कोणती कॅटेगरी आहे सर ती आहे भिल्लांचे उठाव काय आहे भिल्लांचे उठाव अल लक्षातो येस भिल्लांचे उठाव टी राहिला त्याच्यामध्ये अलक्षातो के येस भिल्लांचे उठाव जे आहे भिल्ल राहतात कुठे हा भाग समजून घेतला तर तुम्हाला जरा जास्त छानपैकी अभ्यास करता येईल okay, म्हणजे ते कुठे झाले ऑब्विसली ते जिथे राहत असतील तिथे झाले असणार लक्षात ओके okay? येस yes. आपण आत्ता तरी तसं प्रामुख्याने दोन तासामध्ये जेवढे उठाव करता येतील त्याच्यामुळे मी महाराष्ट्रातले उठाव हा टॉपिक जो आहे तो घेतला अल लक्षात ओके okay? पण नंतर आपल्याला उठाव हा टॉपिकच तीन चार तास घ्यायचा आहे अल लक्षात ओके मग तीन चार तास जेव्हा आपण घेऊ तीन चार तास म्हणजे तीन चार लेक्चर तासिका अ लक्षात ओके okay? तेव्हा मी तुम्हाला अगदी भारतभरातले उठाव शिकवणार भारतभरातले म्हणजे संथाल लोकांचा झालेला उठाव मग संथाल लोकांचा उठाव झाला कुठे असेल संथाल प्रदेशामध्ये आहे की नाही ओके okay? तसं भिल्ल राहतात कुठे तर भिल्ल आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने दोन रिजन मध्ये सापडतात अल लक्षात ओके okay? राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती भरतपूरच्या पट्ट्यामध्ये इथे भिल नावाचे लोक सापडतात भिल म्हणजे सिंगल्ल भिल ते पण भिल्लच आहेत लक्षात okay? येस आणि त्याच्यानंतर आपल्या इथे मुंबईच्या शेजारी ठाणे पालघर हा जो पट्टा आहे पासून तर साधारणपणे नंदुरबारच्या पट्ट्यापर्यंत असा एक मोठा त्रिकोणी झोन जो आहे लक्षात okay? खूप मोठा काढला सर तुम्ही आधी पूर्ण महाराष्ट्र काढा म्हणजे आम्हाला अंदाज येईल हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राचा हा पट्टा लक्षात ओके okay? येस नाशिक जळगाव धुळे नंदुरबार हा वाला जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये सुद्धा एक जमात सापडते ओके येस ही जमात सापडते ह्याला दोन ल आहेत आहे। भिल्ल हे मध्ये दोन्ही वन अँड द सेम आहेत लक्षात ओके सेमच ग्रुप आहेत पण दोन वेगवेगळ्या रिजन मध्ये सापडतात आणि मग एक कनेक्टेड पण आहे ऑब्व्हियसली आतमधून कनेक्टेड आहेत मग इथे स्कॅटर्ड भिल्ल लोक सापडतात तो भिल्लांचे जे उठाव झाले या दोनच ठिकाणी झाले आपण महाराष्ट्रातले शिकतोय म्हणून महाराष्ट्रातला भिल्लांचा उठाव कुठला रिजन आहे हा ओके नंदुरबार धुळे जळगाव हा जो पट्टा आहे तो कुठला रिजन आहे कोण सांगणार मला अल लक्षात द्रौपदी मुर्मू या संथाल जमातीच्या आहेत बरोबर इकडच्या अल लक्षात या इथे इथल्या आहेत त्या संथाल जमातीच्या अल लक्षात ओके प्लीज लेक्चरला लाईक करा ओके थँक्यू मी कसं लाईक करू ओके येस चालेल हे बाय द वे रोहित कुमार रेस्लर आहे ओके येस मयुरी नंदुरबार नंदुरबार रिजन म्हणतात असं नाही बेटा तीन चार जिल्हे आहेत तिथे पालघर नंदुरबार धुळे नाशिक जळगाव खरं ह्याच्यातला धुळे पालघर आणि नाशिक हा पाठ सोडून द्या उरलेला पाठ कोणता आहे तर त्याला खानदेश असं म्हणतात काय म्हणतात खानदेश जिथे खूप खाणी आहेत असा देश खानदेश लक्षात ओके okay? येस आणि हा खानदेशचा जो पट्टा आहे मग भिल्लांचे उठाव प्रामुख्याने कुठे झाले असणार खानदेश रिजन मध्ये झाले अल लक्षात ओके okay, भिल्लांच्या नो ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला टोटल सहा नेते जे आहेत ते माहिती पाहिजेत तर सहा नेत्यांचे नाव कुठे लिहू इथे लिहू इथे बसतील तीन इकडे लिहूया तीन तिकडे लिहूया अल लक्षात ओके okay, कारण नंतर तुम्हाला ही पीपीटी लागते ना पीपीटी देता येते मला मग अल लक्षात ओके okay, पहिला होता तंट्या भिल्ल काय नाव होता तंट्या भिल्ल ओके येस त्याच्यानंतर दुसरा होता दुसरे होते ऍक्च्युली लक्षात दुसरे होते त्यांचं नाव होतं चिल्या नाईक ओके okay, काय नाव होतं चिल्या नाईक okay, आणि तिसरे लोक तिसरे जे होते त्यांचं नाव होतं सरदार दशरथ आणि धनाजी काय नाव होत सरदार दशरथ आणि धनाजी ओके okay, सरदार दशरथ आणि धनाजी तर दोघांचं नाव एकाच जागी कारण हे त्यांच्या त्यांच्या कालावधीमध्ये झालेले उठाव आहेत भिल्लांचे उठाव पण मल्टिपल आहेत जसे रामोशांचे उठाव मल्टिपल उठाव आहेत तसे भिल्लांचे उठाव पण मल्टिपल आहेत चौथ्या नंबरवरती येईल तुम्हाला त्यांचा अभ्यास करायचा तो म्हणजे हिरा नाईक ज्याला आपण म्हणतो हिरा नाईक अलक्षातो येस तर हे भिल्लांमध्ये पण नाईक आले बरोबर आहे अल लक्षात आडनावाची मक्ता नाहीये त्या जमातीमध्ये कुठले आडनाव सापडतात हे सांगितलं पण ते आडनाव दुसऱ्या जमातीत सापडत नाही असं नाहीये ओके येस सर समजलं आम्हाला त्याच्यानंतर हिरा नाईकच्या नंतर पाचवा येतो ते, ते म्हणजे हिसाडी घिसाडी कोणते घिसाडी त्यांचं नाव आहे सेवाराम घिसाडी आलं लक्षात सेवाराम हे घिसाडी सेवाराम घिसाडी आणि सहावे जे आहेत त्यांचं नाव आहे ते म्हणजे लोहारा भिल्ल लोहारा भिल्ल के राहील लक्षामध्ये सोपं सोपं आहे की नाही ओके बघा समीना ऑलरेडी सांगते आपल्याला नाव अल लक्षात ओके कुठले कुठले नाव आहेत खूप जणांना फक्त कुठले कुठले नाव माहिती असतात सांगतो तंट्या ह्याचं नाव माहिती असतं तंट्या भिल्लचं त्याच्यानंतर हिरा नाईकचं नाव लक्षात असतं आणि सेवाराम घिसाडींचं नाव लक्षात असतं अल लक्षात ओके येस तंटा मामा एम पी बरोबर अल लक्षात ओके समीर पाळी म्हणतात अल लक्षात येस सर सो तंट्या भिल्ल त्याच्यानंतर चिल्या नाईक त्याच्यानंतर सरदार दशरथ आणि धनाजी त्याच्यानंतर हिरा नाईक सेवाराम घिसाडी आणि लोहारा भिल्ल लक्षात ओके okay, हे सगळे लोक जे आहेत हे सगळे लोक काय होते हे सगळे लोक हे अठराशे सत्तावन्न अठराशे सत्तावन म्हणतो भिल्लांच्या उठावाचे वेळोवेळी वेगवेगळे जे आहेत ते काय होते नेते होते पण भिल्लांच्या उठावामध्ये एक महत्वाची लक्षात ठेवली पाहिजे लक्षात ओके कुणाचे उठाव बघताय सर तुम्ही मी भिल्लांचे उठाव बघतोय लक्षात भिल्स रिव्हॉल्ड okay, ह्याच्यापैकी अजून एक महत्त्वाचा लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या उठावामधील त्यांचा सहभाग अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये सुद्धा भिल्लांनी सहभाग मोठा नोंदवलेला आहे अलक्षात सर तुम्ही डिटेल्स देणार शंभर टक्के डिटेल्स देणार काळजी करू नका आलक्षात सर जसे तुम्ही आम्हाला भिल्लांचा उठाव सांगितला त्याच्यानंतर रामोशांचा उठाव सांगितला तसं पुढचा उठाव जो आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे बेसिक स्ट्रक्चर म्हणून माहिती पाहिजे त्याला आपण म्हणतो कोळ्यांचा उठाव कुणाचा उठाव कोळ्यांचा उठाव अल लक्षात आवडलाय मला हा बोर्डच नवीन मला बोर्डच आवडलाय एक तर स्मूथ आहे खूप अल्लक्षात दुसरा आकार छान आहे मोठा आहे मला दिसतं की नाही मी जे काही लिहितो ते लक्षात ही लाईन दिसते का सांगा बरं मला दिसते ओके ही लाईन दिसते का दिसते म्हणजे तुम्हाला पूर्ण बोर्ड दिसतो माझा एक नंबर अल्ली ओके येस सर भिल्लांचं जे रिव्हॉल्ट आहे या भिल्ला भिल्लांच्या रिव्हॉल्ट नंतर दुसरा रिव्हॉल्ट जो बघायचा आहे तो कोळ्यांचा रिव्हॉल्ट लक्षात ओके कोळी कोळ्यांचा रिवल्ड ज्याला आपण लक्षात ओके सो कोळ्यांचा जो उठाव आहे त्या उठावाच्या बद्दल आपल्याला शिकायचंय परत वन्स अगेन कोळी कुठे सापडतात ओके प्रामुख्याने कोळी जे आहे हे सापडतात किनारपट्टीच्या भागामध्ये कोळी म्हणजे मासे पकडणारे लक्षात पण कोळ्यांचा उठाव किनारपट्टीच्या भागात तर झालाच आहे अल लक्षात ओके पण मध्य प्रदेशमध्ये पण झालाय लक्षात ओके येस सो असं नका समजू की मध्य प्रदेशमध्ये त्यांचं हे झालं नसणार आहे अल लक्षात ओके येस सर कोळ्यांचा उठाव कोणीतरीच लिहिलं बघा तीन टप्पे होते एक नंबर आहे अल लक्षात यशराज छान अलक्षात ओके येस लोक काय करतात माहिती का कोळ्यांचा उठाव वगैरे म्हणला तर ते फक्त समुद्र किनारीच असतील असं वाटतं कोकण करेक्ट आहे शरदचं करेक्ट आहे सुशीलचं करेक्ट आहे शंभर टक्के ओके पण कोकणाच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पण हे झाले मध्य प्रदेश त्याच्यानंतर दक्षिण महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये कोकणामध्ये इथे सगळीकडे दक्षिण महाराष्ट्र गुजरात कोकण या सगळीकडे कोळ्यांचे उठाव जे आहेत ते झालेले आहेत ठिकाणं तुम्हाला हे सगळे दिसतील आलं लक्षात ओके येस ह्याच्यामध्ये कोळी लोकांमध्ये परत आतमध्ये काय म्हणतात त्याला भाग आहेत वेगवेगळे आलं लक्षात ओके ह्यांच्यामध्ये साधे कोळी त्याच्यानंतर डोंगरी कोळी असे खूप आहेत आपण त्या स्ट्रक्चरमध्ये नाही जाणार पण उठावाचे जे आहेत ते तीन टप्पे होते पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा कोळ्यांच्या उठावाचे कसे होते पहिला दुसरा तिसरा असा टप्पा होता पहिला टप्पा कधी झाला होता साधारणपणे अठराशे चोवीस आस आसपास चोवीस ते पुढचे अजून चार वर्ष चार तीन चार वर्ष असं म्हणा येस पुणे नाशिक नगर बरोबर बघा बर, समीना पण माहिती देते आपल्याला अलक्षात ओके हा जो आहे हा कोळ्यांच्या उठावाचा पहिला टप्पा लक्षात ओके दुसरा टप्पा जो आहे तो अठराशे एकोणचाळीस मध्ये झाला रफली अजून सोळा वर्षांनी अठराशे एकोणचाळीसात ओके रफली सोळा वर्षांनी हा जो उठाव आहे तो झाला लक्षात ओके यस आणि त्याच्यानंतर तिसरा टप्पा जो आहे हा तिसरा टप्पा झाला अठराशे पंचेचाळीस किती अठराशे पंचेचाळीस ला असे तीन टप्पे झाले तिन्ही टप्प्यांचे जे नेते आहेत हे नेते वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्या लक्षात ओके okay? येस बघा सगळ्यात पहिले ह्याच्यामधले जे नेते होते ते म्हणजे रामजी भांगडिया लक्षात काय नाव आहे यांचं रामजी भांगडिया के रामजी भांगडिया अलक्षात लक्षात ओके पोलीस दलामध्ये हे रामजी भांगडिया जे आहेत ते काम करायचे ह्यांनी राजीनामा देऊन टाकला आणि नेतृत्व केलं हो, okay? अल लक्षात ओके हो बाकी विरोधात कोण होते वगैरे ते सहा मुद्द्यांच्या हिशोबाने आपण डिटेल मध्ये बघू आल लक्षात ओके हो रामजी रघु बापू भांगडिया बरोबर अल लक्षात ओके हो येस त्याच्यानंतर पुढचे जे आहेत ते म्हणजे काय तर दुसरा टप्पा त्याच्यामध्ये भाऊ खरे भाऊ खरे त्याच्यानंतर चिमाजी जाधव आणि नाना दरबारे असे लोक होते चिमाजी जाधव चिमाजी एवढं पण येतं ऑप्शन मध्ये लिहून कधी कधी आणि नाना एवढं पण येतं अलक्षात चिमाजी जाधव आणि नाना दरबारे okay? okay? हे लोक होते अलक्षात ओके आणि त्याच्यानंतर तिसरं जे नेता नेतृत्व आहे तिसऱ्या नेतृत्वाच्या वेळेस परत रघु भांगड्या आणि बापू भांगडिया आता आपल्याला यशने सांगितलं बघा लक्षात ओके हे होते रघु भांगडिया अलक्षात आणि बापू भांगडिया okay? ओके यस पहिल्याचे रामजी भांगडिया दुसऱ्याचे काय म्हणतात त्याला भाऊ त्याच्यानंतर चिमाजी आणि नाना लक्षात ओके आणि त्याच्यानंतर पंचेचाळीस मध्ये रघु भांगडी आणि बापू भांगडिया ओके भाऊ चिमाजी नाना असं लक्षात ठेवलं तरी चालेल भाऊ खरे चिमाजी आणि त्याच्यानंतर नाना असं लक्षात ठेवलं तरी चालेल व्हेरी गुड लक्षात ओके येस सो हे सगळे जे आहेत ते कोळ्यांचे उठाव आलं लक्षात ओके अठराशे सत्तावनच्या आधीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेल्या उठावांचं हे पूर्ण वर्गीकरण जे आहे ते आपण करायचा प्रयत्न केला प्रत्यक्षामध्ये त्या काळातल्या लोकांना माहिती नव्हतं की उद्या चलून इतिहासाचे विद्यार्थी अशा प्रकारचं वर्गीकरण करतील अल लक्षात ओके आणि त्याच्यामुळे ह्या काय म्हणतात त्याला उठावामधले सगळे जे लोक आहेत या सगळ्या लोकांना ते त्यांनी त्यांच्या त्यांच्या वेळी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांनी प्रयत्न पूर्ण केलेले होते अल लक्षात ओके येस अलेक्झांडर आणि कॅप्टन गेल यांनी मोडून काढलं बरोबर अल लक्षात ओके यस yes, त्याच्यानंतर पुढे okay. थोडस आता ह्या सगळ्या उठावांच्या एकेकाच्या डिटेल्स मध्ये जायला सुरुवात करूया चालेल लक्षात ओके आप्पासाहेब त्याच्यानंतर गडकरी वगैरे हा ओके okay. येस yes, आप्पासाहेब भोसलेंचा जो उठाव आहे त्या उठावामध्ये जाऊया आलं लक्षात ओके तो पहिला तो उठाव आपल्याला आता बघायचा आहे तो okay, म्हणजे अप्पासाहेब भोसलेंचा उठाव आप्पासाहेब मला एकच गोष्ट सांगायची की पीडब्ल्यू टी पी डब्ल्यू च कौतुक सांगतोय मी तुम्हाला एक छान काही विद्यार्थ्यांनी विनंती केली की आम्हाला इंग्लिशमध्ये कसं पाहिजे मराठी प्लस इंग्लिश असं पाहिजे ओके आणि ते पीडब्ल्यूनी ऐकलं त्यांनी कुठे सांगितलं कमेंट कमेंटमध्ये ओके माझ्या व्हिडिओच्या कमेंट कमेंटमध्ये सांगितलं की आम्हाला या टीचरचं शिकवणं आवडतं पण ह्यांच्याकडून इंग्लिशमध्ये शिकायला खूप मजा येईल सो तसं असेल तर आवर्जून द्या नसेल तर आम्ही सध्या जे शिकवतो ते अटेंड करू मला आमच्यापर्यंत आलाय तो मेसेज टीचर्स पर्यंत आलाय लक्षात ओके येस केलं आणि डबल लाईक केलं तर अनलाईक होऊन जात अच्छा ओके येस हा काही हरकत नाही डबल लाईक नका करू अनला ते लाईक वगैरे द्या सोडून तुम्ही लेक्चरकडे छान लक्ष द्या ओके मी तुम्हाला सांगतो तुमच्या लाईक पेक्षा अजून चांगली गोष्ट काय असेल जेव्हा तुम्ही अधिकारी व्हाल आणि अधिकारी होऊन आम्हाला पेढे द्यायला याल तेव्हाची गोष्ट लक्षात ओके तो सगळ्यात मोठा लाईक आहे आमच्यासाठी येणार की नाही तुम्ही लोक पेढे घेऊन तुम्ही लोक कुठे यावं हे ठरव पक्का ऍड्रेस तुम्हाला देण्यासाठी पुण्यात पीडब्ल्यूचा चा लवकरच एक पक्का ऍड्रेस येतोय हल्लक्षात ओके एम पी एस सी खूप फायदा होत आहे सर थँक्यू समीना ओके हरकत नाही चलो या उठावांकडे आपण परत येऊया ओके उठावांचामध्ये अ तेव्हा आपण बघत असतो की उठावांचामध्ये कशा पद्धतीने अभ्यास चालतो अ लक्षात तर मी तुम्हाला सहा प्रश्न दिले अ लक्षात ओके त्या सहा प्रश्नांच्या स्वरूपात मध्ये तो अभ्यास आपल्याला करायचा अ लक्षात आप्पासाहेब भोसल्यांनी केलेला जो उठाव आहे हा उठाव अ लक्षात ओके यस हन्ना हेंसे जो उठाव आहे हा उठाव गौंड उठाव असं पण सांग लक्षात काय सांगितलेलं आहे गौंड उठाव okay. गोंड ही एक आदिवासी जमात आहे गौंड लक्षात गौंड गोंड काय आहे एक आदिवासी जमात आहे लक्षात okay. या आदिवासी जमातीला सोबत घेऊन आप्पासाहेब भोसले हे जे आहेत हे तिथले नागपूर परिसरातले राजे आहेत अल लक्षात आपल्या okay. महाराष्ट्रामध्ये भोसले घराण्यामध्ये आपण एवढ्या डिटेलमध्ये आता जाणार नाही पण तरी समजून घ्या की जसं कोल्हापूर आणि सातारा इथे दोन तख्त निर्माण झाले होते तर नागपूर साईडला पण एक तख्त होता आल लक्षात आणि तिथे पण भोसले घराण्याचे राजे होते हे लक्षात घ्या मग तिथल्या भोसले घराण्याच्या राजांनी तिथल्या स्थानिक आदिवासी लोकांना सोबत घेऊन उठाव केला होता लक्षात ओके तिथल्या स्थानिक आदिवासी लोकांना सोबत घेऊन काय केला होता उठाव केला होता सो नेते आहेत आप्पासाहेब गौड हा लक्षात ओके पण उठाव करणारे लोक जे आहे आहेत हे आहेत ते म्हणजे तिथे असणारे आदिवासी लोक ते म्हणजे सॉरी आप्पासाहेब भोसले हे नेते आहेत आणि तिथे जे उठाव करणारे जे लोक आहेत ते आहेत गौरक्षात okay? yes. ओके येस नुसतं एवढंच नाहीये तर ऑब्विस आहे पूर्ण भारताच्या संपूर्ण इतिहासामध्ये जेवढे पण उठाव झाले लक्षात हे सगळे उठाव हे ब्रिटिशांनी नंतर मोडून काढलेत अच्छा सर मग हे मोडून काढले तर सगळे उठाव अपयशी झाले आहे ना खर तर तसं नाहीये उठावांचा उद्देश जो होता तो बहुतेक कदाचित साध्य झाला नसेल लक्षात ओके पण त्या उठावामधून सातत्याने ब्रिटिशांच्या बद्दल विरोधी भावना जी आहे ती मेंटेन राखली गेली समाजामध्ये ब्रिटिशांच्या विरोधातली भावना जी आहे ती राखली गेली आलं लक्षात ओके येस तो समजलं सर आम्हाला की अशा पद्धतीचे हे काय म्हणतात त्याला उठाव त्याच्यामध्ये नेते आहेत अप्पासाहेब भोसले आणि गौंड तो मोडला गेला आता तो मोडला गेल्यानंतर त्यांनी काय केलं तर तिथून ते निसटले आणि तिथून त्यांनी सातपुडाच्या परिसरामध्ये आश्रय घेतला तर थोडस विचार करा नागपूरमध्ये लोकेटेड आहेत हे लक्षात इथे सह्याद्री आहे इथे असा सातमाळा सातपुडा सातमाळा जो पट्टा जो आहे तो लक्षात ओके ह्या रेंजेसमध्ये डोंगर रांगांमध्ये त्यांनी काय केला आश्रय जो आहे तो घेतला ओके सातपुडा म्हणजे वरची रांग सातमाळा खालची असते लक्षात आपल्या महाराष्ट्राच्या वरच्या सीमारेषेला धरून आहे हे सातपुडा लक्षात ओके सो सातपुडाच्या परिसरामध्ये त्यांनी काय केला आश्रय घेतला आणि तिथे तिथून नंतर मध्य प्रदेशमध्ये बैतुल नावाचं ठिकाण आहे इंग्रजांना हेच जोरदार विरोध केला बैतुल बैतुल हे ठिकाण का बरं महत्वाचं कारण आप्पासाहेब भोसल्यांना मध्ये यश आले ब्रिटिशांचं सैन्य हारलं होतं तिथे लक्षात हा तापी नर्मदाचं खोर तापी नर्मदाच्या खोऱ्याच्या तिथे हे पराभव केला त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर अं ह्यांनी म्हणजे उठाव करत असताना असं नाहीये की फक्त आदिवासी लोकांनाच सोबत घेतलेलं आहे लक्षात ह्यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या राजांना संपर्क करून त्यांना सुद्धा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये स्वतःच्या तो सोबत घ्यायचा प्रयत्न केला यांच्यामधल्या सगळ्यात महत्वाचे राजे आहेत राजा रणजित सिंह के राजा रणजित सिंह रणजित सिंहांचा राजवाडा तुम्ही सगळ्यांनी बघितलाय तुम्ही मी सगळ्यांनी बघितला आहे हल् लक्षात येस okay? yes. तर हे रणजित सिंह जे आहेत या रणजित सिंह यांना ह्यांचा मन वळवण्याचा यांनी प्रयत्न केला आणि प्र, त्यांना सांगितलं की आपण ब्रिटिशांच्या विरोधात लढलं पाहिजे लक्षात ओके येस त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर अनेक हिंदी भाषिक संस्थानिक जे होते हिंदी भाषिक संस्थानिक म्हणजे कोणते ओके okay? आपल्या भारतामध्ये मेजॉरिटी प्रदेश हा हिंदी भाषिक आहे लक्षात ओके okay? मेजॉरिटी प्रदेश जो आहे हा हिंदी भाषिक आहे ओके okay? बघा तुम्ही तुम्हाला लक्षात येत नसेल तर राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड छत्तीसगड झारखंड बिहार उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश हरियाणा पंजाबचा मेजॉरिटी पार्ट ओके ओरिसाचा okay? मेजॉरिटी पार्ट आणि बंगालचा मेजॉरिटी पार्टात एवढा सगळा पार्ट हिंदी भाषिक आहे लोकसंख्यावाईज बघायला झालं तर हिंदी भाषिक लोकांची संख्या जवळपास साठ टक्के इतकी वर लक्षात या परिसरामध्ये जे जे संस्थानिक होते त्या संस्थानिकांचं मन वळवून ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी प्रेरणा देण्याचं काम आप्पासाहेब भोसल्यांनी केले ओके येस सर समजलं आम्हाला त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर एवढ्या सगळ्यांना समजून सांगत असताना सुद्धा मदतीला किती जण आले तर ती संख्या आहे कुणीच नाही आलं मदतीला लक्षात ओके आणि ऍट दी एंड शेवटी आप्पासाहेब जे आहे यांचं जोधपूर इथे निधन झालेलं लक्षात जोधपूर जोधपूर राजस्थानच्या या साईडला जयपूर इथे दिल्ली इथे लक्षात ओके हो तर हरकत नाही सो जोधपूर इथं त्यांचं काय झालं निधन झालं आप्पासाहेब भोसले नागपूरचा परिसर अठराशे सत, सतरा ते अठराशे अठरा या कालावधीमध्ये हा जो आहे काय म्हणतात त्याला हा उठाव झालेला आहे लक्षात अठराशे सतरा ते अठराशे अठराशे सतरा अठराशे या कालावधीमध्ये काय झाला लक्षात ओके okay? येस yes. समजलं सर आम्हाला की अशा पद्धतीने काय आहे हा पहिला उठाव जो आहे तो आम्ही पूर्ण समजून घेऊ आता काहीही शिल्लक राहिले सगळं झालं अल लक्षात एक उठाव घेतला एवढा अभ्यास करा बास, संपला के? येस। तर पुढचा उठाव पुढचा उठाव कोणता होता रे आपण यादी तयार केली होती ना यादी यादी लक्षात अप्पासाहेब भोसल्यांचा उठाव लक्षात आता गडकऱ्यांचा उठाव ह्या लक्षात गडकऱ्यांचा जो उठाव आहे हा गडकऱ्यांचा उठाव कुठे झाला होता रे कोण सांगणार मला लक्षात ओके गडकरी म्हणजे कोण हे पण सांगा कुणीतरी आणि गडकऱ्यांचा उठाव कुठे झाला होता त्यांनी पण सांगा ओके येस गडकऱ्यांचा उठाव ओके उठा येस गडकरी जे आहेत हे गडकरी यांचं काम असतं गडाची राखण करणे अल लक्षात ओके गडाची राखण करणे हे त्यांचं काय असतं काम असतं मग सर गडाची राखण करत असताना लक्षात ओके हे लोक जे आहेत गडकरी लोक जे आहेत प्रत्यक्षामध्ये झालं काय समजून घ्यायचा प्रयत्न करा उठाव का झालं हा पण अभ्यासाचा एक भाग असतो आवाज येतोय ना रेनिट माही खालवला होता लक्षात ओके उठाव का झालं हा पण समजून घेण्यासारखा भाग असतो का बरं सर ओके उदाहरणार्थ बघा ब्रिटिश लोक जे आहेत हे ब्रिटिश लोक पूर्णपणे नवी सिस्टीम घेऊन आले होते पूर्णपणे नवी सिस्टीम लक्षात जेव्हा कुठे पण नवी सिस्टीम येते त्याचा विरोध होणं साहजिक आहे लक्षात ओके okay? म्हणजे उदाहरण पण देतो मी पण आधी इथे समजून घ्या नवी सिस्टीम आणि जुनी सिस्टीम ह्याच्यामध्ये काय फरक लक्षात ओके okay? ब्रिटिशांनी नवी सिस्टीम आणली नव्या सिस्टीम नुसार गड वगैरे जे आहेत ते ताब्यात घेतले अलक्षात आणि ते सैन्याला दिले ती तुम्ही सांभाळा लक्षात ओके okay? आधीच्या काळामध्ये जी राजेशाही होती त्या राजशाहीच्या काळामध्ये ह्या गडकरी लोकांकडे गडाला जप जब राखण्याची जबाबदारी होती लक्षात आता जर ब्रिटिशांनी सगळे गड ताब्यात घेतले तर गडकरी लोक जे आहेत ते काय झाले अनइम्प्लॉईड झाले आहे की नाही ओके येस आणि अनइम्प्लॉइड झाल्यामुळे ते ऑटोमॅटिकली काय झाले चिडले त्यांची एम्प्लॉयमेंट गेली आणि त्याच्यामुळे ते ब्रिटिशांच्या विरोधात एकदम पेटले लक्षात ओके येस सर समजलं आम्हाला की गडकरी लोक जे आहेत हे गडकरी लोक ह्यांचा उठाव बेस्ट एक्झाम्पल एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह केली विरोध झाला बरोबर कुठली पण नवीन गोष्ट येते ना बेटा विरोध होतच असतो तो विरोध रॉंग आहे का नाही ओके तो विरोध राईट आहे का नाही तो विरोध विरोध आहे इट ओके मग त्या विरोधाचे दोन मार्ग असतात आता परत प्रशासनामध्ये आपल्याला जायचं नाही आपल्याला इतिहास शिकायचा पण इतिहास ही गोष्टच अशी आहे की ते शिकत असताना आजचे एक्झाम्पल तुम्हाला वारंवार आठवणारच इतिहासात घडलेल्या गोष्टी परत घडतायत असं जाणवणारच म्हणून तर म्हणतात ना, वार ना इतिहासामधून शिकायचं आणि प्रशासन छान चालवायचं लक्षात ओके okay? येस yes. नुसतं एवढं नाही नवीन सिस्टीम येते आता फॉर एक्झाम्पल असं एखादं उदाहरण सांगा की नवीन सिस्टीम आली आणि जुने लोक अनएम्प्लॉईड लक्षात आधीच्या काळामध्ये कोचिंग क्लासेस असे ऑफलाईन चालायचे एम पी एस म्हणून नाही कोणते पण कोचिंग क्लासेस ऑफलाईन चालायचे टीचर यायचे ते शिकवायचे आणि त्यांच्या समोर असे मुलं जे आहेत ते बसून शिकायचे आहे की नाही ओके okay? आता सिस्टीम कशी झाली आता सिस्टीम तुमच्या मोबाईलमध्ये आली लक्षात आहे की नाही आणि तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही अभ्यास करायला लागला ओके त्याच्यामुळे जे जुने ऑफलाईन शिकवणारे टीचर होते ते या गोष्टीचा विरोध करायला लागले ते सांगायला लागले की ऑनलाईन टीचिंग छान नसतं असं नसतं रियालिटी मध्ये तसं नाहीये अलक्षात मुलं जे आहेत ते बसल्या जागी ते काय करतायत त्याचा अभ्यास करतायत आता तुम्ही बघा तुम्ही कुठे आहात कुठले कुठले आहात मला माहिती पण नाही तरी प्रत्येक लेक्चरमध्ये मी विचारत असतो कुठल्या जिल्ह्याचे सांगा सांगा बरं कुठल्या जिल्ह्याचे ओके किती सगळ्यात लांब कोण आहेत ओके थांबा थांबा सांगू नका थांबा अल्लक्षात लक्षात ओके येस मी विचारतो तसं सांगा ओके ओके येस मी विचारतो उलट चाललंय सर तुम्ही लक्षात ओके महाराष्ट्राच्या आपण तीन हिस्से करूया ओके येस महाराष्ट्राचा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विदर्भ okay, तुमचं होमटाऊन जे असेल त्यानुसार सांगायचं तुम्ही सध्या कुठे त्यानुसार नाही सांगायचं सगळ्यात पहिल्यांदा सांगा मला कोकणवाले विद्यार्थी किती आहेत राईट right नाव आल लक्षात ओके okay? किती लोक को, कोकणचे आहेत ठाण्याचे सांगितलं का कोणीतरी लक्षात धीरज ठाणे बदलापूरमधलं आहे हा लक्षात ओके okay? येस yes, अदर okay? पीपल ओके पटकन टाका नंतर मी झेंडा टाकून पुढचा प्रश्न विचारेल आलं लक्षात ओके okay, तुम्ही टाकताय तोपर्यंत मी पुढचा भाग शिकवतो म्हणजे परत तुम्हाला असं नको वाटायला की सर गप्पा मारत बसले काल अनुभव घेतलाय विद्यार्थ्यांनी मी मुलं म्हणायला लागले शेवटी की सर तुम्ही पाणी प्या किंवा थांबा पण वेळ जाऊ नये म्हणून मी कॉन्स्टंटली शिकवत होतो लक्षात ओके okay, नंतर शेवटी थांबलो मग पाणी पिता लक्षात ओके okay, येस yes. सो so, किती लोक आहेत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातले सांगा मला लक्षात हाऊ मेनी ऑफ यू आर फ्रॉम कोकण धीरज करण शरद ओके येस हे कोकणाचे आहेत बरेच जण नोट्सच काढत आहेत असं दिसत लक्षात ओके येस अच्छा आरती जी आहे ती ह्याची आहे विदर्भाची आहे बरं अजून येस अजून मी पण येतो लाइव फिरत झाली लक्षात आरती कोकण रायगड कोकण बर आता दुसरा मराठवाड्याचे किती विद्यार्थी आहेत सांगा मला लक्षात कोकणाच्या तिथे मी आधी मध्ये तिरंगा टाकून देतो लक्षात ओके येस तिरंगाच्या खाली आता मराठवाडे पश्चिम महाराष्ट्र पुण्याचे येतील राधा ओके कुस्ती पंढरपूर पंढरी कोल्हापूर बरं अकोला विदर्भ अकोला सोलापूर आता सगळ्यांनी टाकायला लागलं मला नंतर शॉर्ट करायला लागेल हरकत नाही करूया सांगा सगळ्यांनी कोण कुठलं येते हा लक्षात सोलापूर अहमदनगर ओके येस बघा म्हणजे पुण्या पुणे प्रॉपर पुणे शहरातले विद्यार्थी पण नाही आहेत लक्षात कितीतरी जण बाहेरचेच आहेत लक्षात विद्यार्थी जेव्हा आपण बघतोय ही चांगली गोष्ट आहे पण त्याचा विरोध होतो okay? मग उगाच लोकांना वाटत की आपण ऑनलाईन शिकवणं चांगलं नाही हे नाही ते नाही तो भाग द्यायचा असो ओके हरकत नाही सर पण गडकऱ्यांचा उठाव झाला हे मान्य आहे पण गडकऱ्यांचा उठाव सुद्धा अशा फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंटच्या कारणामुळे होता ओके त्यांची नोकरी गेली होती म्हणून ते चिडले होते भडकले होते लक्षात ब्रिटिशांच्या विरोधामध्ये नोकरी गेली म्हणून ते काय झाले होते भडकले होते उठावाचं कारण जे होतं ते किल्ल्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या शिवाजी महाराजांच्या काळापासून देण्यात आलेल्या होत्या त्या जमिनी जप्त करण्यात आल्या लक्षात ओके आणि या जमिनी जप्त केल्या म्हणून त्याच्यावरती दाजी कृष्ण पंडित म्हणून एक सेपरेट व्यक्ती नेमण्यात दाजी कृष्ण पंडित हा ब्रिटिशांचा प्रतिनिधी होता हे लक्षात घ्या लक्षात काय नाव होत दाजी कृष्ण पंडित ब्रिटिशांनी एक व्यक्ती नेमला यस काय नाव दाजी कृष्ण पंडित ओके हा जो दाजी कृष्ण पंडित आहे हा दाजी कृष्ण पंडित ब्रिटिशांनी नेमला तर होताच होता पण तो त्यांचा सिव्हिल सर्वंट होता लक्षात म्हणून नेमला होता म्हणजे असं नाहीये की तो पण काही ह्याच्यामधून आला नोकरी या माध्यमातूनच तो तिथे नेमला गेलेला होता अल लक्षात ओके आणि okay? त्याला नेमलं सगळ्यांच्या जमिनी काढून घेतल्या तेव्हाच्या लोकांना नोकरी हा प्रकारच माहिती नव्हता अल लक्षात ओके त्या लोकांना वाटलं की आपल्या जमिनी काढल्यात आणि ह्याला देऊन टाकल्यात लक्षात रियालिटी मध्ये ह्याची बदली झाली था असती तिथे नवीन माणूस आला असता त्या जमिनी मेंटेन करण्यासाठी अल लक्षात ओके येस सर समजलं आम्हाला की दाजी कृष्ण पंडित हा सिव्हिल सर्वंट जो आहे कुठे नेमला गेला कोल्हापूर ते पण सांगायचं राहिलं कोल्हापूर आता पूर्ण स्टोरी सांगा सर आता आम्हाला सगळं समजलं मध्ये पटकन बघा सगळ्यांनी काय सर शिवाजी महाराजांच्या काळापासून गडकरी लोकांकडे गडाची व्यवस्था होती त्याच्यामुळे गडाची जमीन त्यांच्या ताब्यामध्ये असायची ती जमीन ब्रिटिशांनी स्वतःकडे घेतली पण स्वतःकडे घेतली तरी मॅनेज करण्यासाठी मात्र तिथे माणूस ठेवला त्या माणसाचं नाव होतं दाजी कृष्ण पंडित हा सिव्हिल सर्वंट होता पण त्याला गडकरी लोकांना वाटलं की त्याच्याकडे आपल्या जमिनी गेल्या ओके हे सगळं जे आहे ते कोल्हापूर संस्थानाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये घडत होतं आणि म्हणून तिथे गडकऱ्यांनी काय केला उठाव केला उठाव कुठे झाला तर नोव्हा इथलं जे ठिकाण आहे तिथे उठावाची सुरुवात ज्याला आपण म्हणूया ती झाली नोव्हा नावाचं लक्षात ओके नोव्हा नावाचं जे ठिकाण आहे दिसते रे आता मोठं मोठं लिहितोय मुद्दा मी लक्षात ओके नोव्हा नावाचं ठिकाण जे आहे त्या नोव्हा नावाच्या ठिकाणी कधी झालं आठ आट जानेवारी अठराशे एकोणीस तुम्ही नुसतं अठराशे एकोणीस ला सुरुवात झाली असं लिहिलं तरी चालेल ओके सॉरी नोव्हा मी चुकीचं सांगतोय लक्षात आणि आठ आट जानेवारी अठराशे एकोणीस लक्षात ओके येस थोडस मिक्स झालं माझ्याकडून लक्षात ओके हरकत नाही तर कोण ह्याचे ने नेतृत्व केलं ओके ओके माझ्या माझ्या नोट्समध्ये मिक्स झालं अल लक्षात ओके तरीच मी दचकत होतो ओके सर गडकरींचे नेते कोण होते आता हे कृष्ण पंडित पर्यंतचा पाठ करेक्ट आहे गड ब्रिटिशांकडून हा होता गडकऱ्यांकडून कोण नेते होते लक्षात ओके वेगळ्या रंगात लिहा कुठल्या रंगात लिहूया पांढऱ्या रंगात लिहूया लक्षात ओके गडकऱ्यांकडून कोण नेते होते तर तुम्हाला ते तीन नावं लक्षात ठेवायचे आहेत सगळ्यात पहिले आहे दौलतराव घोरपडे अलक्षात काय नाव आहे दौलतराव घोरपडे नाव लक्षात ठेवा परीक्षेत हे विचारले जातात लक्षात ओके तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले सहा पॉईंट कुठले कुठले विचारले जातील ओके येलो कलर घेऊ बर आता पुढच्या ह्याच्यात घेतो आता इथं कलर कोड झाला आहे पांढरा आणि केशरी पुढच्या ह्याच्यामध्ये येलो घेतो लक्षात ओके हरकत नाही पहिले होते दौलतराव घोडपडे दुसरे होते रावजी वाखनीस ओके रावजी वाखनीस ओके आणि त्याच्यानंतर तिसरे होते त्यांचं नाव होतं दिनकरराव गायकवाड ओके दिनकरराव गायकवाड okay. परीक्षेत या तिघांचं नाव विचारलं जाऊ शकतं गडकऱ्यांचे नेते म्हणून कोण ब्रिटिशांची गडकऱ्यांच्या जमिनी काढून ब्रिटिशांनी कुठला मामले नेम मामलेदार नेमला मामलेदार हा शब्द असतो याच्यासाठी काय शब्द असतो मामलेदार लक्षात के okay? येस yes. ओके okay? मामलेदार समजलं सर समजलं की अशा पद्धतीने हा गडकऱ्यांचा उठाव आहे गडकऱ्यांचा उठावाचा उठावा कालावधी कोणता तेव्हा वर्ष चुकीचं सांगितलं आता करेक्ट घ्या अठराशे चव्वेचाळीस लक्षात ओके येस अठराशे चव्वेचाळीस हा गडकऱ्यांच्या उठावाचा कालावधी आहे ओके बघा आपण अभ्यास करताना आपल्याकडून पण अशी चूक होणार पण ज्या क्षणी चूक आली ती करेक्ट करायची मी पण लिहित गेलो नवाचा किल्ला लिहिला इसवी सन लि म्हणलं अरे असं कसं काय मिक्स होतंय मग पटकन नोट्स मध्ये बघितलं की चुकलेलं होतं करेक्ट केलं की नाही तुम्ही पण करायला पाहिजे ओके यस हरकत नाही तर समजला आम्हाला की अशा पद्धतीचा हा वाला पाठ पुसून अल लक्षात ओके येस तर हा सगळा कंपोनंट जो आहे तो कंपोनंट आम्हाला समजला की गडकऱ्यांचा उठाव जो आहे तो कसा झाला त्याच्यानंतर झाला हटकर पिवळा रंग घ्यायला सांगितलं मुलं जे सांगतील ते अल लक्षात ओके येस बघा बरं मुलांनो आता येईल का दिसेल का तुम्हाला लक्षात ओके येस हटकर हटकरांचा उठाव अल लक्षात हटकरांचा उठाव कसा झाला नांदेड परभणी आणि पैनगंगेच्या पलीकडच्या पट्ट्यामध्ये हटकर जे आहे ते तुम्हाला दिसतात लक्षात ओके आपण जर महाराष्ट्राचा नकाशा जर काढला ओके तर हा मराठवाड्याचा पट्टा मराठवाड्यात तसं सगळीकडे हटकर दिसतात पण लातूर नांदेड त्याच्यानंतर परभणी हा जो पट्टा आहे आणि त्याच्यानंतर हा जो पट्टा आहे विदर्भातला okay? या पट्ट्यामध्ये तुम्हाला खूप सारे हटकर लोक दिसतील लक्षात ओके okay? येस हे हटकर जाहे, करना रे, जे आहेत या हटकरांचं नेतृत्व करणारे हटकरांच्या बाजूने जे व्यक्ती होते त्यांचं नाव होतं हंसाजी हटकर बराबर हंसाजी हटकर नाईक नाही अच्छा नाईक त्यांचं हे असू शकतं बरोबर आहे लक्षात ओके पण तुम्ही हंसाजी हटकर मी तर हंसाजी हटकर असं लक्षात ठेवतो लक्षात okay? हंसाजी हटकर okay? हंसाजी हटकर हंसाजी नाईक म्हणलं तरी चालेल ओके okay? येस सर समजला आम्हाला की हंसाजी नाईक म्हणा हंसाजी हटकर म्हणा आणि आता मात्र लक्षात ठेवा की सगळ्यात पहिला मुख्य उठाव जो आहे तो कुठे झाला नोवा लक्षात ऐक okay? स्पेलिंग चुकलं लक्षात मराठीत लिहितोय ना ओके नोवा नोवा इथं किल्ला आहे छोटासा ओके okay? तिथे सगळ्यात पहिल्यांदा काय झाला हा उठाव झाला लक्षात ओके त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर एक महिना तिथे ब्रिटिश आणि हटकरचे जे सगळे सैनिक आहेत हे सगळे लढत होते त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर सर ह्याच्यामध्ये हंसाजींना काही यश आलं का आलं खूप सारे ठाणे त्यांनी जिंकून घेतले होते कुठल्या परिसरामध्ये वन सगेन नांदेड परभणी अल लक्षात ओके त्याच्यानंतर तिकडे पैनगंगेच्या किनाऱ्यावरचा विदर्भाचा प्रदेश त्याला पश्चिम विदर्भ असं म्हणतात लक्षात पश्चिम विदर्भ या सगळ्या पट्ट्यामधले बरेचसे ब्रिटिशांचे ठाणे जे आहेत हे ठाणे काय केले त्यांनी काय म्हणतात त्याला जिंकून घेतले ब्रिटिशांना हंसाजींना कंट्रोल करता येत नव्हतं ओके हे डायरेक्टली तुम्ही तिथं उत्तरामध्ये जर लेखी लिहावं लागलं तर लिहिलं तरी चालेल आणि लक्षात ओके नाही तर तुम्हाला असं लिहिता लक्षात ठेवावं लागेल की हंसाजी हटकर यांना नियंत्रित करण्यासाठी ब्रिटिशांना निजामाची मदत घ्यावी लागली याच्यावरती प्रश्न कसं येईल सर हे वाक्य आम्ही लक्षात ठेवतो हो, तुम्ही म्हणताय म्हणून पण याच्यावरती प्रश्न कसं येईल प्रश्न लक्षात घ्यायचा प्रयत्न करा पुढील व्यक्ती ओळखा उत्तर द्या सगळ्यांनी अलक्षात ओके उत्तर द्या उत्तर काय ए बी डी ते चार ऑप्शन आहेत अलक्षातो ओके पुढील व्यक्ती ओळखा नंबर एक नंबर एक काय सर नंबर एक नंबर एक ह्यांनी अठराशे चौवेचाळीस मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिला यांनी अठराशे चौवेचाळीस मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिला नंबर दोन नंबर दोन लढा देत असताना लढा देत असताना ह्यांच्या सहकार्यांना लढा देत असताना यांच्या सहकार्यांना नावाचा किल्ला जिंकता आला समानगड नावाचा किल्ला जिंकता आला नंबर तीन नंबर तीन हे शिवाजी महाराजांच्या काळात देण्यात आलेल्या जमिनी हे शिवाजी महाराजांच्या काळात देण्यात आलेल्या जमिनी जमिनी ब्रिटिशांनी ताब्यात घेतल्यामुळे ब्रिटिशांनी ताब्यात घेतल्यामुळे हे नाराज होते हे नाराज होते हे कोण कोण होते नंबर एक नंबर एक आबासाहेब जाधव आबासाहेब जाधव नंबर दोन दिनकरराव हो गायकवाड दिनकरराव हो गायकवाड नंबर तीन नंबर तीन आहे हंसाजी हटकर हटकर लक्षात नंबर चार चित्तुरसिंग नाईकात ए परत सांगा प्रश्न ह्यांनी अठराशे चव्वेचाळीस मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिला नंबर के समानगड समानगड सामानगड नाही समानगड लक्षात ओके समानगड okay, किंवा सामानगड चला हरकत नाही लक्षात ओके यस सो दुसरा यांच्या सहकार्यांनी ब्रिटिशांकडून समानगड जिंकून घेतला नंबर तीन शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मिळालेल्या जमिनी ब्रिटिशांनी ताब्यात घेतल्यामुळे हे नाराज होते अल लक्षात ओके okay? येस yes. सारथी बॅचचं लेक्चर आज नाही का चालू सर फायला तर पाहिजे बेटा लक्षात वरती असतं इथं नसतं वरती नसतं अल तुम्ही आहात का रेणुका सारथी बॅचला ओके okay? तुम्ही सारथी बॅचला असाल तर ते लेक्चर तुम्हाला बघता येईल हल्लक्षात ओके येस तो तर जमिनी ब्रिटिशांनी काय केल्या ताब्यात घेतल्या त्याच्यामुळे नाराज होते काही राधा म्हणते सी कल्याणी म्हणते सी अंजली म्हणते सी सह्याद्री सी सह्याद्रीचं खरं खरं नाव काय आहे शरद सी समीर पाटील सी समीर साळी पाळी पाळी हा लक्षात ओके सी राजश्री तीन तीस वाजता हां बघा रेणुका तुम्हाला राजश्रीनी उत्तर दिलंय तीन तीस वाजता आहे म्हणून हल्ली लक्षात ओके हो येस अमृता पडवी बी म्हणते बी बॉम्बे हा लक्षात दिनकर राव अलक्षात अमृता पडवी म्हणते की दिनकरराव हो, गायकवाड हे उत्तर आहे असं अलक्षात ओके okay? येस yes. त्याच्यानंतर धीरज म्हणतात तीन तीन तर ला अच्छा ते तीन तीन वाले जे ते टाइम सांगतात वरती रेणुकाला अलक्षात सुशील म्हणतो बी राजश्री म्हणते बी रेणुका म्हणते बरं हो अलक्षात ओके okay? येस yes. तर ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिलं त्यांचं करेक्ट आहे अलक्षात हा प्रश्न विचारायचा होता म्हणून हा वाला फॅक्ट मी मुद्दाम सांगितला नव्हता माझ्या समोर नोट्स आहेत असं तर नाही आहे की मी एन्सायक्लोपीडिया आहे आणि मला तोंडपाठ आहे लक्षात माझ्या समोर नोट्स आहेत तिथे खाली टेबल आहे ते कॅमेऱ्यात दिसत नाही आणि मी टेबल उचलून दाखवू शकत त्याच्यावरती मी नोट्स ठेवल्यात सो मी एन्सायक्लोपीडिया नाही आहे मी बघून शिकवतोय छानपैकी अस्समवाल अल लक्षात ओके त्याच्यामध्ये बघून शिकवत असताना सुद्धा तुम्ही हा पॉईंट आधी का नाही सांगितला तर मला एक गोष्ट शिक की तुम्ही जेव्हा परीक्षेमध्ये प्रश्न पाहाल त्या प्रश्नामध्ये प्रत्येकच वेळी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन माहिती असेल असं नाही लक्षात ओके कधीतरी अरे पडलो पडलो कधीतरी असं असू शकत की ओ... तुम्हा... तुमच्या समोर जो प्रश्न आलाय त्याच्यातली अर्धी इन्फॉर्मेशन तुम्हाला आहे आणि उरलेली अर्धी नाही आहे बरोबर आहे लक्षात ओके ह्याच्यामध्ये मग तुम्ही काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा तर आठवायचा प्रयत्न करा की साहेब भोसले जर नाव घेत तुम्ही तर भोसले हे नाव कधीच्या काळातल्या बद्दल पाहिजे तर आप्पासाहेब भोसले हे नाव जे आहे हे नाव पाहिजे अठराशे सतरा अठराच्या आसपास अठराशे सतरा अठरा अठराशे अठरा लिहूया बरोबर आहे का रे आहे की नाही म्हणजे पहिला इथं जर अठराशे ला ब्रिटिशांच्या विरोधात उठाव असेल तर आप्पासाहेब जाधव असतील का असणार लक्षात ओके व्हेरी सिम्पल त्याच्यानंतर हंसाजी हटकर जस्ट शिकवलेत मी जस्ट लक्षात ओके हंसाजी हटकर जर तुम्ही शिकवले पण तुम्ही आम्हाला वर्ष नव्हतं सांगितलं वर्ष जे आहे हंसाजी अटकराचं अठराशे वीस आहे लक्षात काय आहे अठराशे वीस ओके यस आणि त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे काय तर तिसरं जे सिंग नाईक तुम्हाला ऑलरेडी माहितीये की सिंग नाईक जे आहेत हे रामोशी होते रामोशी अलक्षात ओके आणि रामोशी हे जमिनी ताब्यात घेतल्या म्हणून चिडलेले नव्हते इन जनरल ब्रिटिशांच्या विरोधामध्ये होते अल लक्षात ओके येस सर जर तुम्ही नीट बघितलं तर अठराशे चव्वेचाळीस ह्या वर्षावरून तुम्हाला आठवलं असतं की हे शंभर टक्के गडकऱ्यांच्या उठावाबद्दल आहे गडकऱ्यांच्या उठावामध्ये तीन नेते होते एक होते दौलतराव घोरपडे दुसरे होते ते म्हणजे रावजी वाकनीस आणि दिनकरराव गायकवाड दिनकरराव गायकवाड जे आहे हे इथं दिलेलं ऑप्शन आलं लक्षात ओके येस सो समजून घ्यायचा प्रयत्न करा की अभ्यास करताना आपल्याला परीक्षेमध्ये किती पण आटोकाट एकदम पाठ करून गेलात तरी सुद्धा परीक्षेमध्ये खूप वेळा असं होऊ शकतं की तुम्ही जो अभ्यास करताय तो अभ्यास परीक्षेला म्हणजे मध्ये ॲज इट इज दिसतच नाही आलं लक्षात मग अशा वेळी काय करायचं थोडंसं डोकं लावायचं थोडंसं लॉजिक लावायचं आणि लॉजिक लावून जो आहे तो प्रयत्न करा लक्षात ओके येस सर हरकत नाही सो हटकरांच्या उठावाकडे परत या हटकरांचा उठाव जो आहे तो हटकरांचा उठाव कुठे झाला नांदेड परभणी पेनगंगा हंसाजी नाईक हटकर यांना आपण म्हणतो नोव्याचा किल्ला आणि त्याच्यानंतर अठराशे एकोणीस हे जे आहे ते त्याचं वर्ष आहे लक्षात ओके अठराशे एकोणीस लक्षात अठराशे एकोणीस हा त्यांचा काय आहे वर्ष आहे राहील लक्षामध्ये सोपं आहे इझी टू रिमेंबर लक्षात ओके येस त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर सावंतवाडीचं बंड हे त्याच्यानंतर परत पुढचं बंड लक्षात yes. ओके okay? सावंतवाडीचं बंड ओके सावंतवाडी लक्षात ओके सावंतवाडीचं बंड खूप सोपं आहे प्रत्यक्षामध्ये सावंतवाडी तमानगड पावनगड विशाळगड पण हा बरोबर लक्षात ओके okay? येस yes. सावंतवाडी जे आहे हे सावंतवाडी मध्ये ब्रिटिशांनी रेसिडेंट पाठवला रेसिडेंट लक्षात आणि अख्खीच्या अख्खी सावंतवाडी जी आहे ही ताब्यात घेतली अलक्षात ओके okay? सर तुम्ही इथं का लिहित इकडे लिहा की बरं बाबा okay. ओके या फळ्याचे ना खूप सारे टूल्स छान छान आहेत ऍक्च्युली मला ते कसे वापरायचे हे मला माहित नाही लक्षात शिकतो मी आता आणि मला शिकवताना ते सगळे वापरतो हरकत नाही सावंतवाडी सावंतवाडीच्या बद्दल तुम्ही सांगा सावंतवाडीमध्ये ब्रिटिशांनी काय केला त्यांचा रेसिडेंट पाठवला आणि अख्खीचं अख्खी सावंतवाडी ताब्यामध्ये सावंतवाडीचा अख्खं प्रांत ताब्यामध्ये घेऊन टाकलं लक्षात ओके सर सावंतवाडीचं प्रांत त्यांनी ताब्यामध्ये घेतलं मान्य आहे लक्षात ओके पण त्याच्यामध्ये मग सावंतवाडीचा बंड कसा झाला कुणी केला ब्रिटिशांपैकी कोण होत ह्यांच्याकडून बंडवाल्यांकडून कोण होतं हे सगळे जे आहेत ते तुम्ही सांगा झालं कधी तो वाला वर्ष लक्षात ठेवा अठराशे तेरा कधी अठराशे तेरा ह्याच्यामध्ये सावंतवाडीचं काय झालेलं आहे बंड झालेला आहे अठराशे तेरा मध्ये सावंतवाडी जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हा अठराशे एकोणीस मध्ये इंग्रजांनी करार केला आणि सावंतवाडीचे जे लोक आहेत त्या लोकांना मांडलिक केलं मांडलिक करणे म्हणजे काय किती जणांना माहिती आहे मांडलिक करणं म्हणजे काय येस एनी वन ऑफ यू लक्षात छोटासा भाग वन्स अगेन okay? एक जमाना होता जेव्हा ऑफलाईन क्लासेस चालायचे ऑफलाईन मध्ये विद्यार्थी येऊन बसायचे अजून पण असणार आहे ऑफलाईन क्लासेस नाही अशातली गोष्ट नाही ऑफलाईन क्लासमध्ये विद्यार्थी येऊन बसायचा तेव्हा तो टीचर त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच त्याला समजायचं काय चाललंय ओके ऑनलाईन okay? क्लासेसमध्ये तुम्हाला चॅटमध्ये टाकावं लागेल लक्षात okay? yes. ओके किती जणांना माहिती आहे की मांडलिक म्हणजे काय किंवा मांडलिक या शब्दाचा अर्थ काय असतो okay? करूया चर्चा कन्सेप्ट्युअली समजून घेऊया इतिहासामध्ये काय कन्सेप्ट होईल लक्षात ओके okay? इतिहासामध्ये काय कन्सेप्ट असतात त्या कन्सेप्ट बघा आधी लक्षात तेव्हा एखादा राजा एखादा मोठा प्रदेश असेल ओके एखादा मोठा प्रदेश असेल त्या मोठ्या प्रदेशामध्ये एक काही राज्य असतील ओके आणि एक मोठा राजा असेल मोठा राजा हा नेहमी भौगोलिक दृष्ट्या मोठा पाहिजे असं काही नाहीये ओके तो ताकदीने पण मोठा असू शकतो लक्षात ओके हा मोठा राजा या छोट्या राजावरती आक्रमण करतो लक्षात ओके आणि त्या ऑब्विसली हा छोटा राजा हरून जातो छोटा राजा हरला की मोठा राजा त्या छोट्या राजाला म्हणतो एक काम कर तुझं तुझं राज्य तुझ्याकडेच राहू दे मी काही तुझं राज्य घेत नाही पण तू इथून पुढे मला तुझ्या राज्याचा जो काही रेव्हेन्यू आहे त्याच्यातला एवढा एवढा हिस्सा द्यायचा मी सांगेल तेव्हा माझ्या मदतीला धावून यायचं आणि मी तुझा इथून पुढे बॉस असणार म्हणजे राजा हा आणि महाराजा हा लक्षात ओके काय आहे इकडे हा छोटा राजा राजा असणार आणि हा मोठा राजा महाराजा किंवा छत्रपती किंवा बादशाह अशा प्रकारचा शब्द त्याच्यासाठी वापरलेला हा लक्षात ओके येस सर बर समजला आम्हाला कॅश मग अशा पद्धतीने हे राजे जे आहेत ते काय करायचे असे छोट्या छोट्या राजांसोबत खूप करार करून टाकायचे आणि त्याच्यामुळे हा मोठ्या राजाचा राज्य ऑटोमॅटिकली एवढं <coughs> मोठं झालंय असं असायचं हा सर सर प्रत्येक वेळी छोटाच राजा त्याच्या मदतीला यायचा का नाही कधी कधी ह्या छोट्या राजाला मदत पाहिजे असायची बाहेरून कोणतरी आक्रमण करत असायचं तेव्हा हा मोठा राजा पण त्याचा सैनिक घेऊन यायचे मदत करायला लक्षात ओके पण मांडलिक राजे मांडलिक राजे म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या समोर, समोर शरणागती पत्कारलेले राजे लक्षात ओके okay? मग ब्रिटिश लोक जे आहेत ह्या ब्रिटिश लोकांनी खूप राजांना मांडलिक केलं होतं काय रे okay? ब्रिटिश लोकांनी काय केलं होतं खूप राजांना मांडलिक केलं होतं लक्षात okay? येस yes. तुम्ही खालसा हा शब्द पण ऐकला असणार आहे खालसा संस्थान खालसा करणे ऐकलंय की नाही लक्षात ओके संस्थान खालसा करण्याचा अर्थ असतो हा अर्थ हाच असतो पण ती मेथड खालसा करण्याची मेथड जी आहे ती ब्रिटिश लोकांनी वापर तो ब्रिटिशांनी सावंतवाडीकरांना मांडलिक केलं म्हणजे काय केलं सावंतवाडीकर आता इथून पुढे ब्रिटिशां ब्रिटिश सांगतील ते सगळं ऐकतील अशा प्रकारचा हा सगळा हिशोब झाला लक्षात कुणालाही मांडलिक व्हायला आवडत नसतं हे लक्षात घ्या लक्षात ओके okay? कुणालाही मांडलिक जे आहे ते व्हायला आवडत ओके okay? येस सर त्याच्यानंतर पुढे नुसतं एवढंच नाहीये तर ह्याच्यामध्ये एक व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे आत्माराम चौकेकर काय नाव आहे आत्माराम चौकेकर नाव लक्षात ठेवा आत्मा राम चौकेकर हेच नाव विचारले जातात मग मुलं म्हणतात की कुठून आला प्रश्न कळलाच नाही हे कालच्या लेक्चर मध्ये तर मुलांना इतके एक्झाम्पल्स दिले इतके एक्झाम्पल्स दिले समाज सुधारक दाखवले म्हणलं गाववर समाज सुधारक करण्याची गरज नाही काही ठराविक समाज सुधारक जे आहेत त्यांचं कार्य त्या कार्यामध्ये काहीतरी रिसेंट गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी ज्या आहेत त्या वारंवार परीक्षेला येतील करा ते सगळे लक्षात काल तुम्हाला जे पण इनपुट मिळालेले आहेत त्या इनपुटचा अभ्यास करा लक्षात ओके सो आत्माराम चौकेकर यांनी काय केला शंभर लोकांची फौज घेतली शंभर लोकांची लक्षात शंभर लोकांची फौज घेतली आणि सावंतवाडीवरती अटॅक केला ओके okay? काय केलं सावंतवाडीवरती त्यांनी अटॅक केला नुसतं सावंतवाडीला अटॅक नाही केला तर त्यांनी तिथा जो दिवाण होता त्या दिवाणाला सुद्धा ताब्यात घेतला दिवाण ताब्यात दिवाण ताब्यात घेतला ओके येस सर समजला आम्हाला आता दिवाण ताब्यात घेतलं म्हणजे आत्माराम चौकेकर ची सावंतवाडीवरती सत्ता प्रस्थापित झाली म्हणजे कसं इथे समजून घ्यायचा प्रयत्न करा की आता गणित कसं होतं ब्रिटिश लोक इथे होते आणि सावंतवाडी त्यांना मांडली होती पण आता दुसरंच कुणीतरी पिक्चर मध्ये आले आणि त्यांनी सावंतवाडी काय केली स्वतःच्या ताब्यात घेतली म्हणजे सावंतवाडी परत फ्री झाली असं त्याचा अर्थ आहे आलं लक्षात ओके सावंतवाडीला ब्रिटिशांच्या कचाट्यातून मुक्त करणारे म्हणून आत्माराम चौकेकर ओळखले जात पण असं कचाट्यातून मुक्त फार दिवसासाठी होऊ शकलं नाही हे यश काही फार काळ टिकलेलं नाही लक्षात ओके सावंतवाडी जी आहे या सावंतवाडीवरती परत काय झाले काय म्हणतात त्याला ब्रिटिशांनी ते ताब्यामध्ये घेतलं लक्षात ओके ह्याच्यामध्ये या आत्माराम चौकेकरांच्या सोबत अजून एक नाव पण होतं नाव लिहून घ्या पटकन लक्षात त्यांचं नाव आहे ते म्हणजे राजे साहेब अण्णासाहेब लक्षात ओके राजेसाहेब साहेब लक्षात ओके सर ओके okay, राजेसाहेब हे जे आहे त्यांनी काय केलं होतं सावंतवाडीच्या उठावामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला होता नुसतं एवढंच नाहीये तर कुठे झाला तर सावंतवाडीच्या उठावाच्या सोबतच समांतर उठाव मालवण शिवापूर त्याच्यानंतर शिरलिंगे भेडशी या सगळ्या ठिकाणी झाला झालाक्षात ठिकाण ऍड करूया पाचवं कुठे झाला अलक्षात मालवण सगळ्यात मेन तर ऑब्विसली सावंतवाडीत झाला ओके मालवण त्याच्यानंतर भेडशिंगे अलक्षातो भेडशी आणि ओके भेडशी शी, शिरलिंगे अलक्षातो ओके अशा सगळ्या ठिकाणी काय आहे हा सगळा उठाव वगैरे जो आहे तो झालेला आहे ओके त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर ब्रिटिश ह्या लोकांना कंट्रोल करण्यासाठी परत वन्स अगेन मागच्या उठावात जसं मी तुम्हाला सांगितलं लक्षात ठेवायचं की निजामाची मदत घ्यावी लागली कुणाचा उठाव कुणाचा उठाव शमवण्यासाठी निजामाची मदत घ्यावी लागली सांगा मला लक्षात आतापर्यंत मी जेवढे उठाव शिकवले त्याच्यापैकी एकाचा उठाव समवण्यासाठी निजामाची मदत लागलेली आहे पुढील पैकी कोणता उठाव शमवण्यासाठी निजामाची मदत लागली नंबर एक नागपूरकर भोसल्यांचा उठाव नंबर दोन अटकरांचा उठाव नंबर तीन गडकऱ्यांचा उठाव नंबर चार सावंतवाडीचा उठाव लक्षात सावंतवाडीचा उठाव सांगा या चार पैकी कुणाला कुठला उठाव शमवण्यासाठी ब्रिटिशांना निजामाची मदत घ्यावी लागली सिंपल प्रश्न आहे एकदम कंबाईन मटेरियल टाइप प्रश्न ओके ह्याच प्रश्नाला थोडं कॉम्प्लिकेटेड करून आपण राज्यसेवेचा प्रश्न तयार करू शकतो आत्ता कंबाईनचा प्रश्न म्हणून उत्तर द्यायला लक्षात ओके येस के, किती जणांना उत्तर देतील ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत त्यांना सगळ्यांना लक्षात असणार मी बोलता बोलता म्हणालो सुद्धा होतो की असा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो ओके कुणाकुणाला सांगता येईल ओके एनिवन ओके येस सर ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगता सांगता सांगितलं नागपूरकर भोसल्यांचा उठाव ह्यांनी खूप लोकांची मदत मागितली पण मदत कुणीच दिली नाही म्हणून ओके मग त्याच्यानंतर हटकर जे होते हटकर या हटकरांकडे नंतर येऊ पण गडकरी जे लोक होते गडकरी ह्या लोकांचा उठाव ब्रिटिशांनी असाच शमवला हटकर जे होते ते शमवण्यासाठी निजामाची मदत लागली आणि सावंतवाडीचा जो उठाव होता तो शमवण्यासाठी ब्रिटिशांना सार्वत्रिक माफी द्यावी लागली लक्षात सार्वत्रिक माफी माफी म्हणजे काय की उठाव आत्ताच्या आत्ता थांबवा आम्ही सगळ्यांना माफ करू लक्षात ओके असं जेव्हा अनाऊन्स केलं तेव्हा त्याला आपण म्हणतो सार्वत्रिक माफी मग लोक म्हणले ओके चला काय हरकत नाही सार्वत्रिक माफी या माध्यमातून उठाव थांबवून सांगायचा मुद्दा काय की तुम्हाला असे छोटे छोटे वाक्य माहिती पाहिजेत एमपीएससी मध्ये याच तीन चार छोट्या वाक्यांचा एक प्रश्न तयार होतो कंबाईन मध्ये याच एका वाक्याचा एक प्रश्न तयार ज्यांचं उत्तर करेक्ट आहे ऑब्व्हियसली यशचं उत्तर करेक्ट दिसतंय त्यांनी सेलिब्रेशन करायला चालू केलं व्हेरी गुड छान आहे कॉन्सन्ट्रेशन अ लक्षात के येस सर समजला आम्हाला कि बंड शमवण्यासाठी कुणाचं बंड सावंतवाडीचं बंड शमवण्यासाठी ब्रिटिशांना शेवटी सार्वत्रिक माफी करावी लागली सार्वत्रिक माफी म्हणजे इथून तिथून सगळ्या लोकांना माफ कुणावरतीच केस दाखल होणार नाही लक्षात येस अशा प्रकारचा भाग जो आहे त्यांना काय आहे करावा लागला लक्षात ओके येस तर समजलं आम्हाला की अशा पद्धतीने हे सगळं जे आहे ते काय आहे घडून आलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढचा उठाव जो आहे तो आहे रामोशांचा उठाव रामोशांच्या उठावाला आपण परत थोडस डिटेल मध्ये बघूया तो येस बघा सर आपल्या यादीमध्ये तुम्ही टिक करून घ्या लक्षात सगळ्या उठावांची जी यादी आहे त्या यादीमध्ये आपण टिक करूया लक्षात ओके कोणते कोणते उठाव झाले आपले बघून आपण हटकरांचा उठाव बघितला आपण सावंतवाडीचा उठाव पण बघितला आपण अण्णासाहेब भोसले गडकरी हटकर सावंतवाडी दिसतंय का तुम्हाला ओळीनी आपण संपवतोय ते अलक्षातो ओके okay? मग आता कोणाचं बघूया आता कोणाचं बघूया रामोशी अलक्षातो ओके okay? येस सर हरकत नाही रामोशांचा उठाव अल लक्षात okay? रामोशांचा उठाव टायटल टाकतो रामोशांचा लक्षात रामोशांचा उठाव जो आहे या रामोशांच्या उठावाचा अभ्यास करत असताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तर समजून घ्यायला पाहिजे की रामोशी जे आहेत हे रामोशी नेमके कोण होते लक्षातो के येस या रामोशांच्या बद्दल खूप लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेग लिहून ठेवलेल्या आहेत लक्षात थोडस काय म्हणतात त्याला ह्या रामोशी लोकांच्या बद्दल समजून घ्या की हे स्वतःच्या कल्चर बद्दल आणि स्वतःच्या कास्ट आयडेंटिटी बद्दल जागृत असणारे लोक आहेत खूप लक्षात ओके okay? म्हणजे ह्यांच्यामध्ये स्वतःच्या रामोशी असण्याबद्दल अभिमान आहे खूप okay? ते स्वतःला रामवंशी समजायचे ओके okay? बाकी स्थानिक परिसरामध्ये राजा कुणी असो पण रामोशांचा राजा एकच असं त्यांची धारणा होती आणि तो म्हणजे शोरापूरचा राजा हे रामोशांचा राजा कोण शोरापूरचा कुठेच तर हे शोरापूर शोरापूर तेव्हा त्या काळामध्ये निजामाच्या प्रदेशात होत ओके के शोरापूरचा राजा ओके केस सो रामोशी जे आहेत ते स्वतः काय करायचे स्वतःची कास्ट आयडेंटिटी खूप मेंटेन करायचे त्यांना स्वतःच्या रामोशी असण्याबद्दल खूप गर्व होता ते स्वतः रामाचे वंशी समजायचे स्वतःला लक्षात रामाचे वंशज म्हणून काय करायचे स्वतःचे समजायचे म्हणून ते रामोशी असं लावायचे अल लक्षात ओके येस त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर अजून म्हणजे काय तर ते स्वतःचा राजा कोण तर शोरापूरचा राजा एवढंच त्यांचं काय आहे हा भाग होता तेलंगणाच्या पट्ट्यामध्ये हे राहायचे लक्षात काही विद्यार्थी म्हणता म्हणता म्हणून टाकतात की ते शोरापूरच्या राजाला स्वतःचा राजा मानायचे म्हणून रामोशी जे आहेत ते तिथून आले होते लक्षात पण असा काही पुरावा नाही की ते रामोशी तिथून आले तिथल्या राजाला ते राजा मानायचे पण ते तिथून आले असं नाही लक्षात उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आता बघा मी मुळात लातूरचा आहे बरोबर आहे त्याच्यात माझे वडील संभाजीनगरचे त्याच्यात माझे पणजोबा खापर पणजोबा कुठे वरती राजस्थानच्या कुठल्या तरी ह्याच्यातले आलं लक्षात ओके okay? पण मी छत्रपती शिवाजी महाराजांना माझा राजा मानतो आलं लक्षात ओके येस मग छत्रपती शिवाजी महाराजांना मी माझा राजा मानतो ह्याचा अर्थ मी लगेच पश्चिम महाराष्ट्रातून आलो का लातूरून आलो लक्षात किंवा संभाजीनगरून आलो किंवा राजस्थान मधून आलो तुम्हाला जे म्हणायचं ते, ते म्हणा आलक्षात ओके okay? so, असं मिक्स नका करू शोरापूरच्या राजाला ते राजा मानायचे ह्याचा अर्थ ते शोरापूरहून आले होते असं नाही आलं लक्षात ओके okay? असं नसतं ओके सो okay? so, रामोशी हे वाला मुद्दा जो आहे तो थोडासा असं लक्षात ठेवा की तेलंगणाहून आले असं नाहीये तेलंगणाच्या राजाला राजा ते, ते, मा ते राजाला राजा मानायचे तेलंगणाच्या नाही तेलंगणामध्ये असलेल्या शोरापूरच्या राजाला ते राजा मानायचे हे लक्षात घ्या लक्षात कसल गरम झालंय हा बोर्ड चटका लागतोय अल लक्षात ओके येस ते गरम गरम आहे ना काळं काळं आहे काळं काळं म्हणलं गरम होणार ते एकदम अल लक्षात ओके येस का बरं गरम म्हणतं सायन्स अँड टेक ओके किती जणांना सायन्स अँड टेक माहिती जस्ट एक एक विषयांतर करू आपण हे जे आहे एलईडी आहे याच्या पाठीमागे ना बॅकलाईट नावाचा नाईट लाईट असतो तुम्ही मोबाईलची ब्राईटनेस कमी जास्त करत नाही का तसे हे हे मोबाईलच आहे एक प्रकार अल लक्षात ओके स्क्रीन मोबाईल आहे ओके यस त्याच्या बॅकलाईटला पूर्णपणे ब्लॉक करण्यासाठी त्या क्रिस्टलला त्याला पूर्ण टर्न करावं लागलंय लक्षात आणि हायेस्ट एनर्जी कन्झ्युम होती आत्ता ही ब्लॅक कलरमध्ये अल त्याच्यामध्ये सुपर गरम होणार सुपर गरम ए लावला तरी हा गरमच होणार तेच ह्याला व्हाईट ठेवा एकदम थंडगार मेंटेन राहील नगर म्हणजे एकदम बर्फ बिर्फ नाही पण स्टील हे okay. hey, तंत्रज्ञान तुमच्यापैकी कुणी इंजिनियर विंजिनियर असतील जास्त छान सांगतील तुम्हाला कम बॅक टू okay. रामोशी रामोशी जे आहेत हे कोण आहेत हे कळालं ओके okay. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसं गडकऱ्यांकडे किल्ल्यांचा बंदोबस्त होता तसा ह्यांच्याकडे सुद्धा किल्ल्यांचा बंदोबस्त असायचा अलक्षात लक्षात okay. ओके रामोशांकडे सुद्धा किल्ल्यांचा बंदोबस्त प्रमुख व्यवसाय असायचा ह्यांचा मॅसेंजर म्हणून म्हणजे एका ठिकाणचं पत्र दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं लक्षात एका ठिकाणचं पत्र ब्लॅक कलर हीट जास्त शोषून घेतं मांडणे पण इथे हीट शोषण्याचा प्रकार नाहीये ते क्रिस्टलची लेअर असते असं बॅकलाईट असतो ना बॅकलाईट हा लागलेला असतो त्याच्यापुढे क्लिस्टरची क्रिस्टलची लेअर असते हा क्रिस्टल रोटेट करून कलर दाखवत असतो म्हणजे उदाहरणार्थ इथं पांढरा कलर आहे ओके त्याच्यानंतर इथं पिवळा कलर आहे मग ब्लॅक कलर तिथं क्लिस्टर क्रिस्टलचा कलर चेंज झालेला असतो लक्षात ओके किंवा एलईडीचा कलर चेंज झालेला असतो फॉर दॅट मॅटरात ओके येस आणि त्याच्यामुळे मग ते हे होतं तुम्ही पांढरा कलर लावा थंडगार लक्षात ओके okay? येसू नका सर तुम्ही okay? काय पण एक्सप्लेन करायला लागतं मध्येच तर मुलांची गप्पा मारायची सवय असल्यावर हेच होणार आहे की नाही लक्षात ओके okay? महसूल गोळा करणे बरोबर मॅसेंजर म्हणजे काय मॅसेंजर मॅसेजेस जे असायचे तेव्हा ते दोन ठिकाणी असायचे काय झालं हे गरम झाले खूप पटका लागतोय म्हणजे गरम आहे काय होणार नाही त्याला यस ओके मॅसेंजर जे आहे ते दोन प्रकारचे असायचे एक असायचा राजा लक्षात ओके okay? yes. राजा तर्फे दुसऱ्या राजाला किंवा सरदाराला मेसेज घेऊन जाणे लक्षात ओके okay? राजातर्फे दुसऱ्या राजाला किंवा सरदाराला मेसेज घेऊन जाणे किंवा दुसरा प्रकार असायचा तो म्हणजे प्रशासनातर्फे नागरिकांकडे मेसेज घेऊन जाणे असे दोन प्रकारचे मेसेजेस असायचे प्रत्येक वेळी असं नाही आहे कसं असतं मेसेज नेहमी टू वे असतो लक्षात ओके मेसेज नेहमी टू वे असतो तो मेसेज घेऊन जाणे आणि ते घेऊन येणे कधी कधी असं असायचं राजा मेसेज द्यायचा की तुमच्याकडे असलेले अमुक अमुक एक्स झेड सामान आम्हाला पाठवून द्या अग ते पाठवून द्यायचं मग ते सामान घेऊन यायचं काम पण रामोशांचं असेल अलक्षात ओके त्याच्या तशाच पद्धतीने राजातर्फे प्रशासनातर्फे नागरिकांना जेव्हा ऑर्डर दिलेली असायची आलं लक्षात ओके okay? सो so, नागरिकांना ऑर्डर दिलेली असायची अमुक अमुक टॅक्स भरा किंवा अमुक अमुक हे करा ते करा मग ते भरल्यानंतर ते ताबडतोब घेऊन येण्याचं काम सुद्धा बऱ्याच वेळा रामोशांकडे असायच okay? प्रत्यक्षामध्ये रामोशी जे आहेत हे स्वतः कधीच टॅक्सचे ओनर नव्हते म्हणजे टॅक्स जमा केले आणि रामोशांच्या घरी तिजोरीत ठेवले असं कधीच नाही झालं नागरिकांकडून टॅक्स घ्यायचा आणि तो प्रशासनाकडे सुपूर्द करायचा असं त्यांचं काम चालायचं लक्षात ओके येस सर समजलं आम्हाला सो हे रामोशी जे आहेत ह्या रामोशांची जी आयडेंटिटी आहे ती आम्हाला कळाली सर लक्षात ओके येस सर हे जे रामोशी आहेत हे रामोशी ह्यांच्यामध्ये काय लक्षात ओके येस लक्षात हे जे रामोशी आहेत ह्या रामोशांचे जे उठाव होते त्या उठावाला आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू नंबर एक सगळ्यात पहिल्यांदा तर अठराशे बावीस ते अठराशे चोवीस हा कालावधी लक्षात अठराशे बावीस ते अठराशे चोवीस कोण रे मला कोण होते यांचे नेते लक्षात हो अठराशे बावीस ते अठराशे चोवीस या काळामध्ये सिंग नाईक नावाचे व्यक्ती नेते काय होते चित्तूर सिंग हो येस सर चित्तूर सिंग ओके हो अभ्यासामध्ये एकदम शेवटपर्यंत टिकून कोण राहतं हे हो? बघणं हे टीचरसाठी जाम मजेदार ओके हो लेक्चर सुरू झाले म्हणून जमा होणारे खूप असतात लेक्चर मध्ये शेवटपर्यंत टिकून राहणारे खरं जिंकणार मी सगळ्या मुलांना नेहमी म्हणत आलेलो आहे की जो पहिला आला पहिला okay, तो दुसऱ्यापेक्षा फक्त आणि फक्त पर डे वीस मिनिटं जास्त अभ्यास करतो वीस मिनिटं पण मी जास्त सांगतो ऍक्च्युली कदाचित okay, तो पर डे दुसऱ्यापेक्षा फक्त पंधरा मिनिटं जास्त अभ्यास किंवा पाच मिनिटं जास्त अभ्यास करतो पर डे फक्त पाच मिनिट अ लक्षात ओके विचार करा पाच मिनिटं एक्स्ट्रा अभ्यास केल्याने तुमचं डायरेक्ट रँक चेंज होणार अल लक्षात ओके तुमच्यापैकी किती जणांना गेल्या वर्षी एम पी मध्ये राज्यात पहिला कोण होता किंवा पहिली कोण होती हे माहिती आहे लक्षात ओके एनी वन तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे टाका बघू देत मला लक्षात ओके राज्यात पहिला किंवा राज्यात पहिली किती जणांना माहिती आहे अल लक्षात ओके येस याचं उत्तर टाका तोपर्यंत इथे आपण चित्तूरसिंग नाईकांची माहिती घेऊया लक्षात चित्तूरसिंग नाईक ह्यांनी रामोशांचा जो उठाव केला हा साधारणपणे सातारा या परिसरामध्ये गेला हे गेला सातारा लक्षात ओके नुसतं एवढंच नाही फक्त सातारा म्हणूनच नाहीये तर ह्यांच्या नेतृत्वामध्ये कोण कोण होते तर वाई होर कोल्हापूर इथं सुद्धा उठाव झाले लक्षात ओके यस वाई कोल्हापूर ओके येस सांगितलं का Okay? चौगुले प्रमोद आल लक्षात ओके प्रमोद चौगुले चौगुलेात ओके दारो देखोर होते दरोडे खोर थोडा ह्याच्याबद्दल बोलू बेटा आपण हा कारण का दरोडेखोर असं म्हणणं योग्य नाहीये ओके okay? पुस्तकांमध्ये लिहिलेलं असतं वन्स अगेन मी तुम्हाला सांगतोय पुस्तक इंग्रजी भाषेतून मराठीमध्ये ऍज इट इज म्हणूनच आपल्याला ट्रान्सपोर्ट करता येत नाही आल लक्षात okay? ओके येस प्रसाद चौगुले बरोबर आहे सगळ्यांना फर्स्ट रँकवाल्याचं नाव माहितीये ओके आता दुसऱ्या रँकचे ना फटकन, ना मी नाव विचारणार पटकन माहिती असेल तर पटकन सांगायचं माहिती नसेल तर नाही असं सांगायचं खूप उशिराने सांगितलं मी गृहित धरणार की तुम्ही गुगल करून टाकताय सेकंड रँक वरती कोण होतं किंवा थर्ड रँक वरती कोण होतं हे सांगा मला आठवतंय का नाव तुम्हाला आठवते एनी वन ओके येस इजिना आठवतंय बघूयात ऍज अ टीचर आमचं तर काम असतं लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे आम्हाला तर आठवत झालं का थंड हा झालं लक्षात ओके Yes. किती जणांना नाव आठवतंय सेकंड रँक किंवा थर्ड रँक वरती कोण हो बघा एका विद्यार्थ्याला माहिती आहे बाय अँड लार्ज माझा अनुभव आतापर्यंत असा आहे की सेकंड थर्ड ही रँक जी आहे ते खूप कमी जणांना लक्षात राहते हो बरोबर सेकंडला कोणी लक्षात ठेवत नाही आणि मी अनुभवावरून सांगतो बारा वर्ष झालं लोकांना शिकवतोय फर्स्ट रँकवाला जो विद्यार्थी असतो हा फर्स्ट रँकवाला विद्यार्थी सेकंड रँक रँकवाल्यापेक्षा फक्त पाच दहा मिनिटांनी जास्त अभ्यास करतो मेहनत जास्त करतो असं कधीच नसतं की फर्स्ट रँक रँकवाल्याकडे पुस्तकं भारी होते किंवा टीचर भारी होता किंवा क्लास भारी लावला होता असं कधीच नसतं लक्षात एट दी एंड तुम्ही जेव्हा प्री क्लिअर करता मेन्स क्लिअर करता मुलाखत पण क्लिअर करता तेव्हा ते, ते तुमच्या आतमध्ये आहे म्हणून क्लिअर केलेलं असतं तो लक्षात ओके okay? एखादा टीचर जो आहे ना तुम्हाला फक्त त्या वाटेपर्यंत नेऊन सोडू शकतो पुढचं सगळं मार्गक्रमण तुम्हाला करायला लागतं ओके म्हणून ते पाच मिनिट शेवटपर्यंत टिकून राहणारे विद्यार्थ्यांचं म्हणून मी कौतुक करत असतो ना नाहीतर बघा नवनिर्माणच्या बॅच मध्ये एकच तासाची बॅच होती सुरुवात व्हायची मुलांना लिंक लागायची आणि लिंक लागून ते शेवटपर्यंत पोहोचेपर्यंत मुलं टिकून राहायचे यायच्या आधी संपून जायचं लक्षात ओके पण दोन तासाची बॅच म्हणली तर तेवढा मोठा अटेन्शन स्पॅन मुलांचा असला पाहिजे हे अत्यंत आवश्यक आहे तेवढ्या वेळापर्यंत ते कंटाळणार नाही हे आवश्यक आहे असे जे विद्यार्थी आहेत त्यांचा खरा आपल्याला निकाल मिळणार आता जे चॅटमध्ये जे नावं दिसत आहेत ते नावं जे आहेत ते विद्यार्थी खरे अधिकारी मटेरियल आहेत लक्षात ओके okay? म्हणजे याचा अर्थ सर आम्ही लेक्चर बघितले तर अधिकारी होणार असं नाही ह्याचा अर्थ तुम्ही अधिकारी झालात तर तुम्ही खरे चांगले अधिकारी होणार कारण तुम्हाला तिथे बसून दोन दोन तीन तीन चार चार आठ आठ तास काम करायचं अधिकारी मटेरियल असणं म्हणजे ते लक्षात ओके के okay? एक्झाम क्लिअर करून तुम्ही तिथे पोहोचलात म्हणजे तुम्ही काय खरे अधिकारी झालात असं थोडी असत राहदम पोहोच क्लिअर करून तिथे पोहोचलात आणि तिथे पोहोचून जर तुम्ही पब्लिक वेलफेअरचं काम केलं तर तुम्ही खरे अधिकारी झालात ते लक्षात ओके येस yes, सर आहे की नाही okay. uh... अच्छा हरकत नाही तर चित्तूर सिंग सातारा त्याच्यानंतर वाई अच्छा कन्सिस्टन्सी इन पेशन्स समीना काय म्हणते सॉरी सर थोडं झालं अम्माची अरे समीना ओके okay, मी असं काही नाही की लाईव्हच बघायला पाहिजे नंतर रेकॉर्डेड पाहता येईल तुम्हाला ओके चला त्याच्यानंतर तर हे जे आहे हे वाई भोर त्याच्यानंतर कोल्हापूर या परिसरामध्ये त्याच्यामध्ये झाला हा खरा ब्रिटिश आणि रामोशांमधला पहिला मोठा संघर्ष म्हणून आपण त्याला लक्षात ठेवतो अल लक्षात ओके त्याच्यानंतर पुढचा उठाव जो झाला तो पुढचा उठाव जो आहे तो काय म्हणतात त्याला उमाजी नाईकांच्या काळातला उठाव अल लक्षात उमाजी नाईक जे आहेत ते खरं जुने नेते आहेत खूप लक्षात okay? उमाजी नाईक रामोश यांचे ओरिजिनल नेते असं आपण त्यांना म्हणूया लक्षात ओके okay? येस उमाजी नाईक यांचा जन्म सतराशे एक्क्याण्णव कधीचा सतराशे एक्क्याण्णव कुणाच्या बद्दल सांगताय सर उमाजी नाईकांचा उमाजी नाईकांचा अजून एक आडनाव होतं ते म्हणजे खोमणे उमाजी नाईक खोमणे असं म्हणलं तरी चालेल सतराशे एक्क्याण्णवचा त्यांचा जन्म होता आल लक्षात सदाशिव आठवले म्हणून एक इतिहासकार आहेत सदाशिव भाऊ आठवले सदाशिव आठवले म्हणून एक इतिहासकार आहेत ते उमाजी नायकाच्या बद्दल लिहितात की उमाजी एकशे बासष्ट सेमी उंची उंचीचा बासष्ट सेमी उंचीचा सदाशिव आठवल्यांनी उमाजीचं कसं वर्णन केलंय एकशे बासष्ट सेमी उंचीचा रंगाने लाल डोळ्याचा रंगाने लाल डोळ्याचा लक्षात असा बहादूर होता लक्षात काय होता उमाजी एकशे बासष्ट सेमी उंचीचा रंगाने लाल डोळ्याचा असा बहादूर होता ओके होस त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर उमाजी नाईक ह्यांचं परिवार ह्यांचं कुटुंब स्वत हो पुरंदर किल्ल्याच्या व्यवस्थेत होतं पुरंदर आपल्या पुण्यामध्ये आहे हा पुरंदर अलक्षात पुरंदर किल्ल्याच्या काय आहे ह्याच्या व्यवस्थेमध्ये होतं अलक्षात येस त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर, तर कालांतराने जेव्हा ह्यांच्या कुटुंबाकडून हे सगळं काम काढून घेतलं तर उमाजी नाईक यांनी नंतर दरोडे टाकायला सुरुवात केली पण हे दरोडे हा शब्द रॉंग आहे का बरं हे दरोडे किंवा डकेट किंवा डाकूज जो हा जो शब्द आहे हा शब्द ब्रिटिशांनी आणि त्या ब्रिटिशांच्या काळामध्ये जे धनिक का लोक होते त्या धनिकांनी वापरलेला शब्द आहे okay? पण जर तुम्ही रामोशांचे दरोडे बघितले तर या दरोड्यांच्या मध्ये त्यांनी एक रूल फॉलो केला होता ते कुणालाच जीवानिशी मारायचे नाहीत ते सरळ सरळ सांगायचे आम्हाला एवढं एवढं धन पाहिजे द्या विषय संपला ओके okay? जीवानिशी मारायचे नाही गरजेपुरतं घ्यायचे ओके हो सो अशा पद्धतीचे हे जे रामोशी वगैरे जे होते हे रामोशी त्यांनी ते उमाजी नाईक वगैरे जे होते त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर उमाजी नायकांना अठराशे अठरा मध्ये ब्रिटिशांनी धरलं सुद्धा होत लक्षात अठराशे अठरा मध्ये दरोडा टाकत असताना ब्रिटिशांनी त्यांना काय केलं धरला त्या ब्रिटिशांनी धरला तर उमेजींनी त्याचा फायदा करून घेतला जेव्हा ते जेलमध्ये होते जेलमध्ये ते स्वतः अभ्यास करायला शिकले साक्षर झाले लक्षात सो पुढील व्यक्ती ओळखा असं जर सांगितलं तुम्हाला नीट लक्षात घ्या पुढील व्यक्ती ओळखा असं जर तुम्हाला सांगितलं तर उमाजी नायकांबद्दल मी असे असे काय काय सांगितले सदाशिव आठवल्यांनी एकशे सेमी उंचीचा म्हणून त्यांचं वर्णन केलेलं आहे नंबर दोन उमाजी नाईक एक सेकंद पुढील व्यक्ती ओळखा नंबर एक या व्यक्तीचे सदाशिव आठवल्यांनी एकशे बासष्ट सेंटीमीटर उंचीचा असे वर्णन केले नंबर दोन ह्यांचे कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या व्यवस्थेमध्ये होते नंबर तीन ह्यांचा जन्म सतराशे एक्क्याण्णव मध्ये झाला नंबर चार अक्षर ओळख तुरुंगात असताना झाली लक्षात किती वाक्य दिले बघा उमाजी नायकांना ओळखण्यासाठी येस सर समजला आम्हाला त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर उमाजी नाईक जे होते हे उमाजी नाईक तसे एकदम असे एनर्जेटिक वगैरे पण नेतृत्वामध्ये नव्हते फार अलक्षात होतो केवामध्ये होते उमाजी नाईक काम खूप करायचे रामोशांचे काम खूप करायचे पण नेतृत्व होतं संतु नाईक यांचं लक्षात ओके संतु नाईक संतु नाईकांचा मृत्यू जेव्हा झाला तेव्हा उमाजी नाईकांकडे नेतृत्व आलं लक्षात आणि उमाजींनी मग सगळ्या रामोशांना एक केलं छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श म्हणून धरलं आणि त्यांनी काय केले हे केले उमाजींच्या विरोधामध्ये ब्रिटिशांनी तीन जाहीरनामे काढले होते जाहीरनामे म्हणजे अधिसूचना ज्याला आपण म्हणतो लक्षात ओके पहिला जाहीरनामा दुसरा जाहीरनामा तिसरा जाहीरनामा उमाजी नायकांच्या विरोधात असलेले तीन जाहीरनामे अलक्षात ओके कोणतं कोणतं तर उमाजी आणि त्याच्या साथीदाराला पकडून देणाऱ्याला शंभर रुपये बक्षीस हा पहिला जाहीरनामा लक्षात उमाजी आणि त्यांचे साथीदार हसायला लागले आलक्षात ओके लोकांवरती त्याचा काही परिणाम झाला नाही कोणी उमाजी नायकाला पकडून देत नव्हते का कारण उमाजी नाईक जे काही लुटून बिटून आणायचे ना धनिकांकडून ते गरिबांमध्ये वाटून टाकायचे म्हणून बघा तिथे रोहन रोहित कुमारने लिहिलंय की त्यांना रॉबिनहूड असं पण म्हणलं लक्षात ओके येस सो उमाजी नाईकांना जो कोणी धरून देईल त्याला शंभर रुपये बक्षीस असं सांगितलं पण कोणी धरून द्यायला आलंच नाही पुढे त्याच्यानंतर ब्रिटिशांनी सांगितलं की दरोडेखोरांना मदत करणारे लक्षात दरोडेखोरांना मदत करणारे त्यांना साथ देणारे ह्यांना ठार करण्यात येईल ओके ह्यांना ठार करण्यात येईल okay? ह्याचा सुद्धा लोकांवरती काहीच परिणाम झाला नाही ओके प्रत्यक्षामध्ये उलट असा जाहीरनामा काढला म्हणून उमाजींनी आणि त्यांच्या सैनिकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोटालूट वगैरे जी आहे ती केली के? आणि त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर ज्याला जो व्यक्ती सरकारला मदत करणार नाही त्याला बंडखोर मानले जाईल जो व्यक्ती सरकारला मदत करणार नाही त्याला बंडखोर मानले जाईल आणि जो व्यक्ती पकडून देण्यास मदत करेल त्याला बाराशे रुपये बक्षीस दे असं सांगण्यात आलं अलक्षातो येस त्याच्या माग ता, ता तर सर आता बाराशे रुपये म्हणल्यानंतर तर लोकांनी धरून दिलं नाही तरी सुद्धा धरून दिलं नाही एकही राजीनामा एकही जाहीरनामा जो आहे तो यशस्वी झाला नाही त्याच्या मागचं कारण होतं ते म्हणजे काय तर हे ब्रिटिश लोक जे होते या ब्रिटिश लोकांनी जे काही जाहीरनामे काढले या जाहीरनाम्यांमध्ये ना बलवंत फडके यांना रॉबिनवूड म्हणतात उमाजी नाईक यांना नाही लक्षात प्रत्यक्षामध्ये बळवंत फडक्यांना पण रॉबिन गोष्ट अशी आहे बेटा समीना की जो कोणी व्यक्ती श्रीमंतांकडून पैसे घेतो लक्षात ओके आणि गरिबांमध्ये वाटून टाकतो युजली त्या व्यक्तीला रॉबिन ची उपमा दिली जाते कारण रॉबिन हुड असं करायचा लक्षात ओके असं सो त्याच्यामुळे तुम्ही असं ना काय हे करू ओके येस त्याच्यानंतर पुढे तर हे जे आहे ह्याच्यामध्ये बघा सो हे कधी कधीच यशस्वी झालं नाही का कारण रामोशांना सगळ्या लोकांचा सपोर्ट होता का बरं सपोर्ट होता लोकांचा सपोर्ट असण्यामागचं कारण होतं ते म्हणजे ते लोकांमध्ये ते धन वगैरे वाटून टाकायचं लक्षात ओके okay? म्हणून त्यांना काय होता लोकांचा सपोर्ट होता आणि त्याच्यानंतर दुसरं उमाजी जे होते या उमाजींना ब्रिटिश जे जे करायचे ते सगळं माहिती असायचं त्याच्यामुळे ब्रिटिशांपर्यंत बातमी गेली जरी समजा चुकून आलं लक्षात येस okay? yes. तो ब्रिटिशांकडे बातमी गेली आणि ब्रिटिशांनी काही हालचाल केली धरण्यासाठी माणसं पाठवले तरी सुद्धा उमाजीला ते आधीच कळलेलं असायचं हे धरायला माणसं पाठवलेत म्हणून हे ताबडतोब तिथून इष्टून जायचं आलं लक्षात ओके समजलं सो अशा पद्धतीचा हा सगळा एक भाग जो आहे हा भाग त्याच्यामध्ये होता त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर इंग्रजांना आव्हान देण्यासाठी यांनी ब्रिटिशांकडे खूप मागण्या वगैरे काही काही केलेल्या होत्या आले लक्षात ओके okay? पण ह्या सगळ्या मागण्या ज्या आहेत ह्या मागण्यांच्या केसमध्ये आपल्याला काय करायला लागेल हा आता पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यास करायला लागेल आल लक्षात आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला प्रयत्न केला वेगवेगळे उठाव समजून सांगण्याचा जेवढे सांगता येतील तेवढे सांगितले निदान यादी तर तुम्हाला दिलीच दिली तुमचे काही डाऊट असतील तर पोस्ट करा तोपर्यंत मी रिव्हिजन घेतो पटकन सगळ्यात पहिल्यांदा आपण कन्सेप्ट क्लिअर केली ते म्हणजे काय तर उठाव काय असतो चळवळ काय असते आणि आंदोलन काय असतं खूप विद्यार्थ्यांचं नेहमीच म्हणणं असतं की ह्याचे आम्हाला डिटेल्स माहित नाही खरं तर हे एवढंच एक अख्खं लेक्चर आहे अल लक्षात ओके okay? मग त्याच्यानंतर अजून डिटेलमध्ये गेलो की तिथे त्याच्यासाठी इंग्रजी प्रतिशब्द काय आहेत अल लक्षात okay? मग एका विद्यार्थ्यांनी छान प्रश्न विचारला आपल्याला सत्याग्रह काय असतो उठावाचा अभ्यास करताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात मग आपण उठावांची एक महत्वाची यादी करून घेतली आपल्या आपल्या राज्यसेवा परीक्षेपुरती अल लक्षात ओके महाराष्ट्राच्या परीक्षेमध्ये हे प्रश्न जे आहेत ते विचारले जातीलच बाकीचे पण विचारले जातील केंद्रीय पातळीच्या परीक्षांमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा विचारले जातात संथालांचा उठाव विचारला जाणार नाही असं थोडी आहे आल लक्षात ओके येस असं नाही आहे संथालांचा उठाव विचारला जाणार विचारला जाऊ हो शकतो ओके पण तरी एक माझ्याकडे जेवढी मर्यादित वेळ होता त्याच्यामध्ये सगळ्या उठावांचे निदान तुम्हाला नावं तरी दिले आलं लक्षात ओके येस त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही तर एक एक उठाव जे आहे ते पण आपण बघायला सुरुवात केली हे हे सगळ्यांचे उठाव प्लस हे पण ओळ्यांचा उठाव पण होता लक्षात ओके येस त्याच्यानंतर आपण बघायला सुरुवात केला आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव मग गडकऱ्यांचा उठाव गडकऱ्यांच्या उठावानंतर हटकऱ्यांचा उठाव बघा ओळीनी बघितलेत आपण हटकऱ्यांच्या उठावाचे खूप सारे मुद्दे पण बघितले त्याच्यानंतर सावंतवाडीचा उठाव एक प्रश्न पण तुम्हाला विचारला होता त्याचं उत्तर जो होतं तो लक्षात ओके त्याच्यानंतर मग रामोशांचा उठाव आणि रामोशांच्या उठावामध्ये पण आपण खूप साऱ्या कन्सेप्ट क्लिअर केल्या मला तुम्हाला सगळ्यांना शिकवण्याचा एकच उद्देश समजून घ्यायचा प्रयत्न करा की इतिहास हा एक कन्सेप्च्युअल सब्जेक्ट असू शकतो याच्यामध्ये कन्सेप्ट असू शकतात त्या भाषेला जर तुम्ही समजून घेतलं तर इतिहास खूप मजेदार इंटरेस्टिंग पाठांतर विरहित बनतं हे मला सांगायचंय तुमच्यातले खूप जण फ्रेशर्स आहेत हे मला तुमच्या बोलण्यावरून पण लक्षात येतं हा लक्षात ओके येस तुम्ही खूप छान अभ्यास करावा इतिहास तुमचा आवडीचा विषय व्हावा हे माझा प्रयत्न आहे आय होप मी त्याच्यामध्ये यशस्वी होत असेल लक्षात ओके तुम्हाला अजून पण काही शंका असतील तर तुम्ही या व्हिडिओवरती नंतर कमेंट करून ठेवा जेव्हा लाईव्ह संपतं तेव्हा नंतर तुम्ही व्हिडिओवरती कमेंट करू शकता ओके त्या डाऊटला मी पुढच्या लेक्चरच्या आधी बघून घेईल ज्या लोकांनी कालचं लेक्चर नाही बघितलेलं आहे त्यांनी लगेच मागचं लेक्चर बघून घ्या आपल्या चॅनलवरती जायचं फिजिक्सवालाच्या चॅनलवरती जायचं एमपीएससी वालाच्या ओके त्या चॅनलवरती व्हिडिओ नावाचं सेक्शन असतं त्या सेक्शनमध्ये पहिलाच व्हिडिओ आहे कालच अपलोड झालाय वेळेवरती अपलोड झाला होता अल लक्षात ओके okay? सो so, तुम्ही बघा तो व्हिडिओ एकदा बघून घ्या दिसून होऊन जाईल तुमचं लक्षात ओके okay? यस yes. हिस्ट्री तुमचा फेवरेट सब्जेक्ट आहे प्लस ऑप्शनल पण आहे वा छान लक्षात ओके okay? यस yes. चालेल चलो थँक्यू फॉर अटेंडिंग माय लेक्चर ओके okay? उद्या परत याच वेळेला आपण भेटणार आहोत ह्या नोट्स मिळतील हंड्रेड पर्सेंट काळजी करू नका म्हणूनच मी खूप सिस्टमॅटिक त्या बनवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला अगदी आत्ता लिहिलेलं मी एकही पुसलं नाहीये मध्ये मध्ये इकडचं तिकडचं जे लिहिलं होतं ते पुचलंय मी लक्षात ओके हे सगळं तुम्हाला मिळेल काळजी करू नका लक्षात ओके तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही रिवाईज पण करू शकता आलं लक्षात ओके येस फि फिजिक्सवालाच्या वरून आप आपल्या डाउनलोड करा नोट्स चालेल चलो जय हिंद जय महाराष्ट्र